नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएएस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे. सो आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न आणि जी डी पी नावाचे टॉपिक पाहायचे आहे. चला तर मग डिस्कस करायला आपण सुरुवात करूया. पहिल्यांदा माझं हे शॉर्ट इंट्रोडक्शन आहे, याच्यामध्ये मी माझ्या मुलाखतींचा अनुभव त्या ठिकाणी मेन्शन केलेला आहे. UPSC मुलाखतीमध्ये 2 वेळा अनुभव आणि राज्यसेवा मुलाखतीचा 4 वेळा अनुभव मला त्या ठिकाणी आहे. पुढे जाऊया आपण. त्यानंतर हा आणखी एक याच्यामध्ये की जे विद्यार्थी प्रिपेअर करत आहेत, तुम्हाला जर काही अडचणी आल्या किंवा काही इन्क्वायरीज करायची असतील तर इथं मोबाईल नंबर देखील तुम्हाला दिलेले आहेत, तुम्ही त्या मोबाईल नंबरवर इन्क्वायरी करू शकता किंवा तुमचे डाऊट्स विचारू शकता. त्यानंतर आणखी थोडीशी माहिती अकॅडमीबद्दल की अकॅडमीनं एक विदर्भ आयएएस अकॅडमी नावाचं एक ॲप लॉन्च केलेलं आहे, त्याच्यामध्ये त्या ॲप तुम्ही प्ले स्टोअरवरून त्या ठिकाणी डाउनलोड करू शकता. आणि त्या ॲपमध्ये आपण काय केलेलं आहे की वेगवेगळे कोर्सेस लॉन्च केलेले आहे. सो त्याच्यापैकी जो अर्थशास्त्राचा कोर्स आहे तो नुकताच आपण लॉन्च केला त्या ठिकाणी. सो तुम्ही तो जॉईन करू शकता कोर्स. त्याची फीज अतिशय रिझनेबल आहे, ती म्हणजे 1000 रुपये त्या कोर्सची फीज आहे. त्यामध्ये जवळपास 75 पेक्षा जास्त लेक्चर्स तुमचे होतील, अतिशय सिम्पल भाषेमध्ये आणि बेसिकपासून. कुठलीही गोष्ट अशी कन्सिडर न करता की हे तर तुम्हाला माहीतच आहे, सो असं कन्सिडर न करता प्रत्येक गोष्ट बेसिकपासून तुम्हाला त्या ठिकाणी त्या ॲपमध्ये काय होणार त्या अर्थशास्त्राच्या कोर्समध्ये शिकवल्या जाणार. पूर्ण तुमचा कोर्स राज्यसेवा प्री मेन्स कंबाईंड प्री मेन्सच्या दृष्टीनं कम्प्लीट करून दिल्या जाणार, येते लक्षामध्ये. त्यानंतर तुम्हाला त्याच पॅकेजमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी ह्या ज्या सगळ्या PPTs मी रात्रंदिवस अभ्यास करून ह्या ज्या PPTs तयार करतो वेगवेगळ्या बुक्समधून, येते लक्षामध्ये, ज्या एक्झाम ओरिएंटेड आहे, म्हणजे एका बुक्समध्ये जे कंपायलेशन मिळणार नाही इंटरनेटवर ॲड वगैरे करून. आता तुमच्या थोड्या वेळानं लक्षातच येईल म्हणजे की किती डेप्थ या PPTsला आहे, त्या PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अवेलेबल करून दिल्या जातील. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट जे अकॅडमीचं वैशिष्ट्य आहे, म्हणजे जे झालेले आयोगाचे पेपर आहेत आत्तापर्यंत, ते 2012 पासूनचे जेवढे काही पेपर आत्तापर्यंत झालेले आहे प्री मेन्समध्ये राज्यसेवा आणि कंबाईनमध्ये, ते सर्व पेपरमध्ये अर्थशास्त्राचे जेवढे क्वेश्चन आलेले आहे ते सर्व त्या ठिकाणी ॲनालाईज केले जातील, येते लक्षात. सो ॲनालायसिस म्हणजे काय, तर तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहेत, तर याच्यावरून आयोग काय विचारू शकते, हे 4 ऑप्शन कसे आहे, प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी त्याचा बॅकग्राऊंड काय आहे. सो असं टॉपिक जसे जसे संपतील आपले तसे तसे आयोगाचे क्वेश्चन आपण त्या ठिकाणी काय करणार आहोत, ॲनालाईज करणार आहोत, ठीक आहे. त्यानंतर संभाव्य प्रश्न काय बनू शकतात आयोगाच्या दृष्टीनं, म्हणजे क्लास टेस्ट ज्याला म्हणू शकतो आपण, सो त्या क्लास टेस्ट देखील तुमच्या याच ठिकाणी कंडक्ट केल्या जाणार आहे, येते लक्षामध्ये. त्यानंतर अकॅडमीच्या काही नोट्स आहेत याच्याशी रिलेटेड असणाऱ्या, अर्थशास्त्राशी रिलेटेड असणाऱ्या, ज्या तुम्ही डाउनलोड करू शकता त्या ठिकाणी आणि हार्ड कॉपी काढून त्याचा अभ्यास देखील करू शकता. त्या देखील तुम्हाला त्या ॲपमध्ये काय होऊन जातील, त्या कोर्समध्ये जो तुम्ही परचेस केलेला 1000 रुपयाचा त्यामध्येच अवेलेबल होतील, येते लक्षामध्ये. सो चला तर मग आजचा जो आपला टॉपिक आहे जो मी तुम्हाला कमिट केला होता तो आपण डिस्कस करायला सुरुवात करू. आता सुरुवात पहा, आपल्याला सुरुवात करायची आहे राष्ट्रीय उत्पन्नापासून. आता राष्ट्रीय उत्पन्नापासून सुरुवात करत असताना कन्सिडर केल्या जाणार नाही की हे तुम्हाला माहीतच आहे बाबा, येते लक्षात. सो बेसिक पासून डिस्कस करायला सुरुवात करू. आता तुम्हाला काय करायचं आहे, राष्ट्रीय उत्पन्न जे आहे हा एक व्हास्ट टॉपिक आहे, तो समजण्याच्या आधी फक्त एवढं लक्षात ठेवा की जसं ज्याप्रमाणे तुमच्या खिशामध्ये किंवा तुमचे वडील आहे, आता तुम्ही तर कमवत नाही आहे, तुमचे वडील कमावत आहेत, ते कुठेतरी असं समजून चला बिझनेसमॅन असू शकतात किंवा कुठेतरी सर्वंट असू शकतात किंवा शेतकरी असू शकतात, येते लक्षात. सो जसं त्यांचं वार्षिक उत्पन्न असते तसं अनेक लोकांचं मिळून काय बनत असते, तुमचं राष्ट्रीय उत्पन्न बनत असते. तुमच्या देशामध्ये, येते लक्षामध्ये, ज्या वस्तू आणि सेवा असतात त्याचं अंतिम मूल्य म्हणजे काय, तुमचं राष्ट्रीय उत्पन्न. दोन गोष्टी असतात ना, एक तर वस्तू असते तुमच्या देशामध्ये ज्याचं प्रोडक्शन होत असते आणि सेवा असते, येते लक्षात. जसं मी तुम्हाला आता काय करतोय, सेवा देतोय. कोणती सेवा देतोय, शिक्षण नावाची. डॉक्टर कोणती सेवा देतोय, आरोग्य नावाची, येते लक्षामध्ये. असे वेगवेगळे, म्हणजे एखादा जर ड्रायव्हर असेल तर तुम्हाला वाहतूक नावाची सेवा देतोय, येते लक्षात. सो दोन गोष्टी आहे, एक टँजिएबल आणि दुसरा इनटँजिएबल. टँजिएबल म्हणजे ज्याला आपण स्पर्श करू शकतो त्या असतात वस्तू, पण ज्या गोष्टींना आपण स्पर्श, शिक्षणाला स्पर्श करू शकतो का आपण, नाही, येते लक्षामध्ये. त्या काय झाल्या तुमच्या, मोस्ट ऑफ द टाईम आपण असं कन्सिडर करू त्या तुमच्या सेवा झाल्या, येते लक्षामध्ये. सो वस्तू आणि सेवा ह्या दोन एंटिटी असतात, म्हणजे आपल्या सोसायटीमध्ये किंवा आपल्या देशामध्ये त्यांचं जे अंतिम मूल्य आहे. कारण राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं म्हटल्यानंतर आपण वस्तू किलोमध्ये मोजू शकत नाही ना, काही वस्तू ह्या मीटरमध्ये मोजाव्या लागतात, काही किलोमध्ये मोजाव्या लागतात. सेवांना कसं मोजणार तुम्ही, सेवांना किलोमध्ये मोजता येते का, सेवा तर मोजता पण येत नाही, येते लक्षामध्ये. तसं क्वालिटी ही त्याच्यासाठी काय आहे, मापक असू शकते, पण ते मोजणं फार अवघड आहे ना. मग अशा गोष्टी मोजायच्या कशा, तर पैशाच्या स्वरूपात. कारण सेवा पण, आता तुम्ही हा कोर्स परचेस करताय तो 1000 रुपयाचा आहे ना,
तसंच तुम्ही जर मार्केटमध्ये गेले आणि पुस्तक परचेस करताय ते 500 रुपयाचं आहे समजा, तर मग ते 500 रुपये म्हणजे प्रत्येक गोष्टीला काय आहे त्या ठिकाणी काहीतरी कॉस्ट आहे, तर ती कॉमन कॉस्ट आपण काय करू शकतो त्या ठिकाणी मोजू शकतो. म्हणून वस्तू व सेवांचं अंतिम मूल्य जे असते त्या ठिकाणी येते लक्षामध्ये, ते कशात विचारात घेतल्या जाते, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये विचारात केल्या जाते घेतल्या जाते. ही काही टेक्निकल डेफिनेशन नाही आहे, ही फक्त आपल्याला सध्या राष्ट्रीय उत्पन्नाचा त्या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की बाबा राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे नेमकं काय हे समजून घेण्यासाठी आपण ती काय केलेली आहे, डेफिनेशन केलेली आहे की देशाचं जे उत्पन्न आहे, देशाचं उत्पन्न म्हणजे काय, देशात उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवाचं काय अंतिम मूल्य, ते म्हणजे आपण सध्या काय म्हणू, राष्ट्रीय उत्पन्न म्हणू त्याला. आता राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा हा काय आहे, काही इतिहास आहे जो तुम्हाला एक्झामच्या दृष्टीनं लक्षात ठेवावा लागतो. पहा, याच्या आधी म्हणजे जसं इकॉनॉमी नावाचा आपण जसा एक कोर्स सुरू केलेला आहे सध्या, त्याच्यामध्ये मी याच्या आधी 2 लेक्चर टाकलेले आहे, अर्थव्यवस्था भाग 1, अर्थव्यवस्था भाग 2. म्हणजे अर्थव्यवस्था भाग 2 तर जवळपास 2 तासाचं ते लेक्चर आहे, त्याच्यामध्ये फक्त आपण काय डिस्कस केलं, पूर्ण कन्सेप्ट त्या 2 लेक्चरमध्ये. फॅक्च्युअल डाटा हा फक्त 10% होता, 90% त्याच्यामध्ये कन्सेप्ट होत्या. 90% कन्सेप्ट म्हणजे काय होतं त्याच्यामध्ये, की सोशल म्हणजे जे समाजवादी अर्थव्यवस्था असते ती काय असते, किंवा साम्यवादी अर्थव्यवस्था असते ती काय असते, किंवा भांडवलवादी अर्थव्यवस्था असते, पुंजीवादी अर्थव्यवस्था असते ती काय असते. मग आता देशले पुस्तकात काय केलेलं आहे, त्यांनी थोडंसं डिफरंट टाईप दिलेलं आहे की नियोजित अर्थव्यवस्था म्हणजे काय, येते लक्षामध्ये. त्यात मग आदेशात्मक प्लॅनिंग म्हणजे काय, सूचनात्मक प्लॅनिंग म्हणजे काय, प्लॅनिंग म्हणजे नियोजन म्हणजे काय, सूचनात्मक नियोजन म्हणजे काय, आदेशात्मक नियोजन म्हणजे काय. सो या प्रकारे तर मग आपण ते देखील काय केलेलं आहे, त्या लेक्चर्समध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, जे 3-4 पुस्तकं सध्या अवेलेबल आहे मार्केटमध्ये, येते लक्षामध्ये. म्हणजे कोणत्याच पुस्तकामधला आपण काय करणार नाही, कंटेंट किंवा स्ट्राटा जो आहे तो सोडणार नाही आहे, तो मस्तपैकी कंपाईल करून काय चालू आहे आपले डिस्कशन. म्हणूनच कदाचित काय होतोय लेक्चरला, म्हणजे डिस्कस केल्यामुळं किंवा इन डिटेल पाहिल्यामुळं त्या लेक्चर्सला वेळ लागतोय. आपण सेक्टर्स पाहिले, प्रायमरी सेकंडरी टर्शरी नॉर्मली सेक्टर माहीत असतात. आपण काय केलेलं आहे त्या ठिकाणी, क्वार्टरनरी आणि क्वायनरी, चतुर्थक आणि पंचम क्षेत्र, प्राथमिक द्वितीयक तृतीयक क्षेत्र तर लोकांना माहीत असते, पण चतुर्थक क्षेत्र काय, पंचम क्षेत्र, ते देखील त्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलेलं आहे. सो सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी, आणि 10% जसं ॲडम स्मिथनं त्या ठिकाणी जे त्याला फादर ऑफ इकॉनॉमिक्स म्हणतात, म्हणजे त्यानं काय लिखाण केलेलं आहे, काल मार्क्सचं दास कॅपिटल आहे त्या ठिकाणी, त्या फॅक्ट्स आपण त्या ठिकाणी काय केल्या होत्या डिस्कस, पण त्या 10% होत्या. आता आजचं जे लेक्चर असणार आहे आपलं, हे 50-50% वालं असणार आहे. म्हणजे 50% डाटा आपल्याला या ठिकाणी पाठ करायचा आहे, जो एक्झाममध्ये 100% विचारतात, कुठं क्वेश्चन बनतील हे देखील आपण डिस्कस करू, आणि 50% डाटा जो नंतर पाहणार आहोत शेवटी, जो GDPशी रिलेटेड आहे, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, येते लक्षामध्ये, सो स्थूल देशांतर्गत उत्पाद, तो कन्सेप्च्युअल डाटा असणार आहे, तो आपण मग शेवटी डिस्कस करू. चला तर मग फॅक्च्युअल डाटा आपण बेसिकली त्या ठिकाणी पाहून घेऊ. पहा मग आता हे राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं कसं, ह्या वस्तू आणि सेवा मोजायच्या कशा, येते लक्षामध्ये, ते पण एक अवघड काम आहे ना. तर जगात पहिल्यांदा हे अवघड काम करण्याचं काम कोणं केलेलं आहे, विल्यम पेटी नावाच्या व्यक्तीनं केलेलं आहे. पण त्यानं जे उत्पन्न मोजलं, म्हणजे त्याने सर्वात पहिल्यांदा आयर्लंड नावाच्या देशाचं उत्पन्न सर्वप्रथम मोजलं, पण ते काय होतं, अशास्त्रीय किंवा अवैज्ञानिक. परीक्षेत आणखी एक दुसरा शब्द येऊ शकतो, अवैज्ञानिक. ते काय होतं, नॉन टेक्निकल होतं, किंवा आपण काय म्हणू शकतो त्या ठिकाणी, अशास्त्रीय पद्धतीनं उत्पन्न मोजलं, कारण प्रिमिटिव्ह स्टेज होती, एकदम सुरुवात होती, कालखंड पण काय होता, अतिशय जुना होता, येते लक्षात. त्याच्यामुळं त्यांनी जे उत्पन्न मोजलं, सो ते उत्पन्न काय होतं, अशास्त्रीय. पण क्रेडिट काय जाते पहिल्यांदा जगामध्ये उत्पन्न मोजण्याचं, विलियम पेटी याला जात आहे. त्यानंतर जे टेक्निकल वेनी मोजण्यात आलेलं आहे, शास्त्रीय पद्धतीने सर्वात पहिल्यांदा ज्यांनी मोजलं, त्याचं नाव काय होतं, सायमन कुझनेट. हा जो शास्त्रज्ञ आहे ना, तो चांगला लक्षात ठेवा. 2014 पासून BJP गव्हर्नमेंट आलेलं आहे, बरोबर आहे, सध्याचं जे गव्हर्नमेंट आहे, जे कुझनेटनी त्या कालखंडात 1971 त्याला नोबेल पारितोषिक आहे बरं का अर्थशास्त्रातलं. सो त्यानं जो अर्थशास्त्रीय दृष्टिकोन दिलेला आहे, त्या दृष्टिकोनावर सध्याचं सरकार काय करते आहे, वर्क करते आहे, येते लक्षात. म्हणून जे इकॉनॉमिक सर्वे आता पब्लिश होतात, त्यामध्ये सतत तुम्हाला एका व्यक्तीचं नाव येताना दिसते, तो व्यक्ती म्हणजे कोण आहे, सायमन कुझनेट्स. त्याच्यामुळं सायमन कुझनेट बद्दल तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. फॉर एक्झाम्पल सांगतो मी सायमन कुझनेट्सचं सध्याचं सरकार काय फॉलो करते आहे. सायमन कुझनेट हा जो आहे, कुझनेट याचं म्हणणं काय आहे, की त्याचं असं म्हणणं होतं की सुरुवातीला तुमची अर्थव्यवस्था जेव्हा डेव्हलप होत असते, तुमची जेव्हा अर्थव्यवस्था डेव्हलप होत असते,
सुरुवातीला तुमची अर्थव्यवस्था डेव्हलप होत असताना वेळेनुसार अर्थव्यवस्था जेव्हा तुमची डेव्हलप होते तेव्हा तुमच्या अर्थव्यवस्थेतली इनइक्वॅलिटी याच्या लक्षामध्ये किंवा असमानता ही वाढत जाते, त्याच्याकडे आपण लक्ष नाही दिलं पाहिजे, असमानता वाढू दिली पाहिजे. परंतु जेव्हा तुमची अर्थव्यवस्था हे एका पीक लेवलला पोहोचते तेव्हा ॲटोमॅटिक तुमच्या अर्थव्यवस्थेतली इनइक्वॅलिटी जी आहे ती काय होत जाते, कमी कमी, म्हणजे असमानता काय होत जाते तुमची, कमी कमी. म्हणजे त्यांना म्हणायचं काय आहे सध्या की आता जी सध्या सोसायटीमध्ये इनइक्वॅलिटी वाढते ती वाढू द्या. येतं लक्षात, तुमचा भर कशावर असला पाहिजे, जास्तीत जास्त भांडवल निर्मितीवर तुमचा भर असला पाहिजे. आणि एक मोमेंट असा येईल की जेव्हा पूर्णपणे भांडवल निर्मिती होईल तर जे टॉप लेवलचं इन्कम आहे, इनइक्वॅलिटी म्हणजे काय की श्रीमंत लोकांकडे सर्वाधिक पैसा असणे, येते लक्षामध्ये, आणि गरिबांकडे बिलकुल पैसा नसणे. त्याचं असं म्हणणं आहे की श्रीमंताकडचा पैसा वाढू द्या तुम्ही, जेवढा वाढतो तेवढा वाढू द्या, काय हरकत नाही आहे. मग एक मोमेंट असा येईल की हे श्रीमंत काय करतील, ॲटोमॅटिक हा जो श्रीमंतांनी कमावलेला पैसा आहे हा गरिबांकडे काय होणार, ॲटोमॅटिक वळणार. ही याची थेरी आहे बरं का कुझनेट्सची, ज्याच्यावर सरकारचा भर आहे. पण सहसा असं होत नसते बरं का, एकदा श्रीमंताच्या हातात पैसा गेला तर तो गरिबांकडे कधीच येत नसतो, म्हणजे फार रेअर कंडिशन आहे. म्हणजे असं कधी त्याला भरपूर वर्ष लागतील म्हणजे, पण तोपर्यंत आपल्याला काय गरिबीतच जगावं लागेल. म्हणजे तुम्ही पाहू शकता, म्हणजे अशाच जर धोरणानं गेलो तर आपल्या भारतातला सगळा पैसा तुम्हाला अंबानीकडं, टाटाकडं, अदानीकडं, येते लक्षामध्ये, सो ह्या ग्रुप्सकडं किंवा बिर्ला ग्रुप्स आहे त्या ठिकाणी, अशाच लोकांकडं पैसा जमा होईल. आणि तेच काय राहतील, सोसायटीमधले सर्वात जायंट लोक राहतील, तो गरिबांकडे कधीच येणार नाही त्या ठिकाणी. सो ते भारताच्या बाबतीत लागू होईल का याच्याबद्दल काय आपण डाऊटफुल आहे, म्हणजे येते लक्षामध्ये. पण सरकार सध्या कशावर वर्क करते, या फॉर्म्युल्यावर वर्क करते, कोणाच्या, कुझनेटच्या. म्हणून एक्झामच्या दृष्टीनं देखील जर तुमची सरकारच कुझनेटवर वर्क करत असेल तर एक्झाममध्ये पण कुझनेटवर क्वेश्चन येण्याचे चान्सेस काय असतात, जास्त असतात. येते लक्षामध्ये, ही एक्स्ट्राची माहिती सांगितली मी तुम्हाला, त्याची थेअरी काय आहे. म्हणून याच्या एकदम उलट थेअरी कोणाची आहे, अमर्त्य सेनची आहे, ज्यांना 1997 नोबेल मिळाला. अमर्त्य सेनचं म्हणणं काय होतं, ॲटोमॅटिक इक्वॅलिटी येत नसते समाजामध्ये. अमर्त्य सेनचं म्हणणं काय आहे, ॲटोमॅटिक इक्वॅलिटी, समानता येत नाही, त्यासाठी सरकारला स्वतःहून काय करावं लागतात, त्यासाठी प्रयत्न कराव्या लागतात. श्रीमंतांवर टॅक्स लावून तो पैसा सरकार स्वतःकडे घेणार आणि कोणाला वाटणार, वेगवेगळ्या स्कीमद्वारे गरिबांना वाटणार. ही कोणाची आयडियॉलॉजी आहे, अमर्त्य सेनची. आता याच्यातली तुम्हाला कोणती आवडते कोणती आवडत नाही याच्याशी आयोगाचा संबंध नाही. आयोग तुम्हाला अमर्त्य सेनवर पण प्रश्न विचारते आणि कुझनेटवर पण तुम्हाला काय करते, प्रश्न विचारते. 2015 का 16 प्रिलिम्समध्ये अमर्त्य सेनच्या थेअरीवर क्वेश्चन आलेला आहे, रिलेटेड टू राष्ट्रीय उत्पन्नच आलेला आहे बरं का, किंवा विकास नावाचा जो टॉपिक आहे जो आपण नंतर पाहणार आहोत त्याच्यावर आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे. येते लक्षामध्ये, डी गॉबलेट नावाचा एक शास्त्रज्ञ होता आणि अमर्त्य सेन, त्यांनी एक थेअरी मांडली होती पहा, ज्याच्यामध्ये त्यांनी सेल्फ एस्टीम, येते लक्षामध्ये, म्हणजे त्याला काय म्हणू शकतो, स्वयंस्वाभिमान म्हणू शकतो आपण, त्याच्यावर त्यांनी भर दिलेला होता. सो गरिबीमध्ये स्वयंस्वाभिमान ॲड करणारा, सेल्फ एस्टीम, डिग्निटी ज्याला म्हणतो आपण, तो ॲड करणारा पहिला शास्त्रज्ञ होता अमर्त्य सेन. सो त्याच्याबद्दल आपण काय करू, विकास नावाच्या टॉपिकमध्ये सविस्तर चर्चा करू. आणि सुंदर आहे, स्वतःच्या जीवनाला लावून पहा, येते लक्षात. तुम्ही साधा विचार करा, सरकार जर असं म्हणत असेल श्रीमंत पैसे कमावतात, कमावू द्या, होऊ द्या किती इनइक्वॅलिटी, नंतर आपोआप होणार आहे इक्वॅलिटी. कुझनेट म्हणतोय तसा, तर ते आपोआप कधीच होत नसते. म्हणजे येते लक्षामध्ये, मला तर अमर्त्य सेनची थेअरी काय होते मला पर्सनली, आणि तुम्हाला पण अमर्त्य सेनची कदाचित थेअरी आवडत असेल त्या ठिकाणी. पण हे असं जर केलं, मला ही आवडते मला ती आवडत नाही, किंवा मला ह्याची थेअरी आवडली नाही, असं जर डिस्कशन केलं ना मित्रांनो, ॲटोमॅटिक लक्षात राहतात सगळ्या गोष्टी. असाच ग्राफ त्यांनी इन्व्हायरमेंटसाठी दिला, पण ही इज नॉट अवर टुडेज टॉपिक ऑफ डिस्कशन, किंवा कप ऑफ टी म्हणू शकतो. सो कुझनेट आपण नंतर आणखी डिस्कस करू याच्याबद्दल, सध्या आपण एवढीच माहिती पाहू. सध्या काय लक्षात ठेवणार तुम्ही, कुझनेट हा पहिला माणूस आहे 1941 ज्यांनी शास्त्रीय पद्धतीनं काय केलेलं आहे, राष्ट्रीय उत्पन्न मोजलेलं आहे. म्हणजे दोन माणसाचे नावं लक्षात ठेवा, विलियम पेटी आणि तुमच्या सायमन कुझनेट्सबद्दल. येते लक्षात, कुझनेट्स विसरणार नाही तुम्ही, कारण सविस्तर चर्चा केली आहे आपण त्याच्याबद्दल. आता मग भारताचं काय स्टेटस आहे, अभ्यास असाच आहे, म्हणजे नॅशनल लेवलला, सॉरी इंटरनॅशनल लेवलला पहिल्यांदा, नॅशनल लेवलला, मग स्टेट लेवलला. आता भारतात सर्वात पहिल्यांदा मग कोणी राष्ट्रीय उत्पन्न मोजलं, म्हणजे वस्तू आणि सेवा, परत एकदा बेसिककडे जाऊ, हे वारंवार बोलू, म्हणजे ॲटोमॅटिक क्लासमध्येच तुमच्या राष्ट्रीय उत्पन्नाची डेफिनेशन लक्षात राहिली पाहिजे. वस्तू आणि सेवांचं जे अंतिम मूल्य आहे तुमच्या देशामधलं, हे कसं मोजायचं, यासाठी भारताकडून सर्वात पहिल्यांदा कोणी प्रयत्न केले, तर त्या माणसाचं नाव होतं दादाभाई नवरोजी. तुम्ही इथं फोटोमध्ये पाहू शकता. सो दादाभाई नवरोजींनी काय केलेले आहे त्या ठिकाणी, सर्वात पहिल्यांदा प्रयत्न केलेले आहेत काय काढण्याचे, नॅशनल इन्कम. त्यांचं असं म्हणणं होतं 1868 त्यांनी एक पुस्तक पब्लिश केलं, ते म्हणजे पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया. येतं लक्षामध्ये, त्या पुस्तकामध्ये त्यांनी एक सिद्धांत मांडला, ड्रेन थेअरी ऑफ वेल्थ.
ड्रेन थेअरी ऑफ वेल्थ म्हणजे काय? संपत्ती वहनाचा सिद्धांत, त्याला काय म्हणतो आपण? संपत्ती वहनाचा सिद्धांत त्यांनी त्याच्यामध्ये मेन्शन केलेला आहे. इथं कुठेतरी आलेला आहे संपत्ती वहनाचा सिद्धांत. सो इथं कुठं आहे का त्यांनी? ठीक आहे, आपण इथं म्हणू ड्रेन थेअरी ऑफ वेल्थ म्हणजे काय? संपत्ती वहनाचा सिद्धांत. संपत्ती वहनाचा सिद्धांत म्हणजे काय? पुस्तक कोणतं होतं त्यांचं? पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया, हे पुस्तक तुम्हाला पाठ असायला पाहिजे. त्याच्यामध्ये त्यांनी थेअरी मांडली ड्रेन थेअरी ऑफ वेल्थ, म्हणजे भारतातली संपत्ती कशाप्रकारे ब्रिटनमध्ये जाते हे त्यांनी ह्या पुस्तकामध्ये एक्सप्लेन केलं. हे हिस्ट्रीमध्ये पण महत्त्वाचं आहे बरं का, इतिहासाच्या दृष्टीनं देखील हे महत्त्वाचं आहे. सो त्यांनी ड्रेन थेअरी ऑफ वेल्थ मांडलेली आहे. त्या ड्रेन थेअरी ऑफ वेल्थ जे मांडत होते त्याच्यामध्ये त्यांनी भारताचं राष्ट्रीय उत्पन्न पहिल्यांदा मोजलं. अशास्त्रीय पद्धत होती ती किंवा अवैज्ञानिक पद्धत होती, पण पहिल्यांदा या माणसांनी राष्ट्रीय उत्पन्न मोजलं. ते राष्ट्रीय उत्पन्न त्याला किती आढळून आलेलं आहे एका वर्षामध्ये? सो 340 कोटी. तेव्हाचे 340 कोटी म्हणजे खूप झालं. आणि प्रत्येक माणसाचं दरडोई उत्पन्न, दरडोई म्हणजे प्रतिमानसी, म्हणजे एक माणूस समजा मी आहे, मग मी ॲव्हरेज किती कमावतो? तर त्यांचं म्हणणं होतं 20 रुपये. तर हा 20 रुपये आकडा जो आहे हा तुम्हाला एक्झामच्या दृष्टीनं विशेष लक्षात ठेवावा लागणार. येते लक्षामध्ये? सो 20 रुपये परीक्षेमध्ये विचारतात ते. सो किती रुपये? तर ते 20 रुपये हे विचारतात. हे तुम्हाला सहसा येणार नाही परीक्षेत सहसा बरं का. आपण तसं केलेलं आहे ते, म्हणजे अभ्यासात कव्हर केलेलं आहे 340 कोटी, परंतु फोकस कशावर असतो आयोगाचा विचारण्याचा? 20 रुपये. येते लक्षामध्ये? सो हे तुम्हाला विचारू शकतात. हे अवैज्ञानिक आहे. ही याने जी पद्धत होती ही अशास्त्रीय आणि काय होती? अवैज्ञानिक होती. त्यांनी काय केलं? मोजण्यासाठी कृषी आणि बिगर कृषी क्षेत्रात काय केलं? अर्थव्यवस्थेला डिवाईड केलं. म्हणजे एक औद्योगिक क्षेत्र असणार बिगर कृषीमध्ये, येते लक्षात, किंवा सेवा क्षेत्र असणार, आणि एक कृषी क्षेत्र. कारण तेव्हा हा भारत काय होता? जवळपास 90% लोक मला असं वाटते भारतातले त्यावेळेस हे कशात इन्व्हॉल्व्ह असणार आहे? 100% कृषीमध्ये इन्व्हॉल्व्ह असणार आहे. कारण मजूर म्हणाव तर एवढे काही जास्त भारतामध्ये इंडस्ट्रीज नव्हत्या, म्हणजे कामगार जर म्हणायचं झालं तर. असतील तरी ते काय असतील? शेतमजूर असतील. म्हणून शेती आणि बिगर शेती असं याच्यामध्ये, बिगर कृषी कृषी अशा दोन क्षेत्रामध्ये त्यांनी अर्थव्यवस्थेला काय केलं होतं? डिवाईड केलं होतं. चला परत पहिलेपासून 1968 एक ड्रेन थेअरी ऑफ वेल्थ नावाची थेअरी मांडलेली आहे त्यांनी. कोणत्या पुस्तकामध्ये? त्यांच्या पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया. हे कोणाचं पुस्तक होतं? दादाभाई नवरोजी यांचं. त्याच्यामध्ये त्यांनी काय मांडलेलं आहे की कशाप्रकारे भारतातली संपत्ती ब्रिटनला चाललेली आहे, बरोबर. मग ते मांडत असताना त्यांनी काय केलेलं आहे? भारताचं राष्ट्रीय उत्पन्न मोजलेलं आहे, पण ते कशाप्रकारे? अवैज्ञानिक प्रकारे. आणि त्यांना ते किती आढळून आलं? 340 कोटी. आणि दरडोई उत्पन्न म्हणजे एका माणसाचं उत्पन्न किती भारतातलं ॲव्हरेज? तर वार्षिक, ते महिन्याचं नाही आहे बरं का, महिन्याचा पगार नाही आहे 20 रुपये, वार्षिक 20 रुपये. 20 रुपये म्हणजे भरपूर बरं का. तेव्हा म्हणजे 10 पैसे 20 पैसे याला पण जास्त महत्त्व होतं त्या कालखंडात. येते लक्षामध्ये? खडकू असायचा त्या कालखंडामध्ये. सो लोकांना आपण म्हणतो ना ते, त्याच्यानंतर छिद्राचा पैसा असायचा या भागामध्ये, त्याला भोंगाचा पैसा म्हणतात. म्हणजे सो ते पैसे असायचे त्या कालखंडात 20 रुपये म्हणजे खूप झाले बरं का ते. सो भारतातल्या प्रतिमाणसं एका माणसाचं उत्पन्न काय होतं? 20 रुपये. सो एवढा डाटा तुम्हाला काय ठेवावा लागणार त्या ठिकाणी? लक्षात ठेवावं लागणार. आता गंमत ही आहे की एकाच पुस्तकामध्ये हा सर्व डाटा तुम्हाला मिळणार नाही. येते लक्षामध्ये? हा काय केलेला आहे? वेगवेगळ्या पुस्तकांमधून आणि इंटरनेटमधून काय केलेलं आहे? आपण कंपाईल. पण एवढं आहे, याच्या बाहेर परीक्षेत काहीच येणार नाही. जेवढंच करायचं परफेक्ट. इकॉनॉमिक्सचं तेच आहे. तुम्ही जर त्या 2-3 पुस्तकामधून मस्त नोट्स बनवल्या आणि त्याच जर परफेक्ट केल्या, प्लस त्याच्यात इंटरनेट आणि आयोगाचे झालेले पेपर अनालायसिस केलेला तुमचा डाटा, तर त्याच्याबाहेर म्हणजे तुम्ही सर्वात जास्त मार्क कमाई करू शकता. कशामध्ये? इकॉनॉमिक्स विषयामध्ये. राज्यसेवेच्या मेन्सला 110 मार्काला इकॉनॉमिक्स आहे, तिथं देखील स्कोअर करू शकता तुम्ही. लिमिटेड आहे, पण ते काय असलं पाहिजे? तुमच्या माइंडमध्ये परफेक्ट असलं पाहिजे त्या ठिकाणी. चला पुढे जाऊया आपण. चला बरं बघा, आता जसं दादाभाई नवरोजींनी हे मांडलेलं आहे, तसं काही तज्ज्ञांनी पण राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचे काय केलेले आहे? प्रयत्न. तर आता काही जे पुस्तकं आहे, म्हणजे रिसेंटमध्ये जे पुस्तकं बनत आहेत, म्हणजे त्या पुस्तकांचा भर काय असतो की बाबा हे काही करण्याची गरज नाही, ह्या तर अवैज्ञानिक. कारण ह्या ज्या पद्धती आहे इथं मेन्शन करणार आहेत मी, एक हे VK RV राव जर ही एक पर्सनॅलिटी सोडली तर बाकी सगळ्या पर्सनॅलिटीनी काय केलेलं आहे, थोडंसं तुम्हाला असं पाहायला मिळते की थोडंसं अवैज्ञानिक पद्धतीनं काय केलेलं आहे, राष्ट्रीय उत्पन्न मोजलं आहे. तर मग काही पुस्तकांचं असं म्हणणं आहे तुम्हाला वाचताना आहे की मग हे काही करण्याची गरज नाही आहे. म्हणजे आता विलियम डिग्बी मेन्शन केला तर विलियम डिग्बी तुम्हाला देसलेमध्ये दिसणार नाही, तो कशात मिळणार? तुम्हाला रंजन कोळंबेमध्ये मिळणार. पण तसं नाही आहे मित्रांनो. परीक्षेमध्ये काय केला जातो, जेव्हा पेपर सेट होतो ना, तेव्हा एखाद्या पुस्तकात जो डाटा नसतो जो दुसऱ्या पुस्तकात दिलेला आहे तोच पेपरमध्ये येतो. तो जर आला तर आपले मार्क त्या ठिकाणी काय होतात? जातात.
त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, सगळं प्रिपेअर करायचं आहे आणि वन टाईम आहे बरं का, हे एकदाच करा, परफेक्ट करा, मागं वळून पाहण्याची गरज पडणार नाही. आणि ते पण पाहणार आहोत आपण क्वेश्चन कशा प्रकारे आयोग सेट करू शकते या भागावर. मला तर 100% वाटते की याच्यावर क्वेश्चन 100% बनणार, कारण एवढी फॅक्च्युअल याच्यामध्ये डाटा आहे आणि एक्झामच्या दृष्टीने सगळा महत्त्वाचा आहे परत एकदा. आणि याच्यामध्ये तुम्हाला जास्त वर्क करायचं आहे. विलियम डिग्बी नावाची एक पर्सनॅलिटी होती याच्या लक्षामध्ये, जसे काही ब्रिटिश होते, जसं ज्यांनी काँग्रेसच्या स्थापनेमध्ये काय केलेलं आहे, काँग्रेसला सपोर्ट केलाय, तशी एक विलियम डिग्बी नावाची पर्सनॅलिटी होती याच्या लक्षात. सो काँग्रेसची त्या कालखंडामध्ये ब्रिटनमध्ये एक कमिटी स्थापन झाली होती. त्या कमिटीचा रोल काय होता की भारताचे प्रश्न पार्लमेंट समोर मांडणे. त्या कमिटीचे सचिव अध्यक्ष विलियम वेडनबर्न होते आणि सचिव जे आहे ते विलियम डिग्बी होते. तर हा विलियम डिग्बी फार महत्त्वाचा माणूस आहे भारतासाठी, ज्याच्या मनात भारताबद्दल काय होती, सहानुभूती. काही असे ब्रिटिश लोक होते ज्यांना भारताच्याबद्दल सहानुभूती होती. त्यांनी पहिल्यांदा काय केलेलं आहे, परत अशास्त्रीय पद्धतीनं 1897 राष्ट्रीय उत्पन्न मोजलं. आता पुस्तकामध्ये राष्ट्रीय उत्पन्न देखील दिलेलं आहे, तर तो आकडा पाठ करायचा नाही. आपल्याला काय विचारतात, प्रतिमानशी किती होतं, दरडोई. प्रतिमानशी म्हणजे काय, दरडोई. डोई दरडोई म्हणजे काय, पर कॅपिटा. पर कॅपिटा म्हणजे हेड, म्हणजे मोजताना आम्ही काय मोजणार, माणसांचे डोके मोजणार किती. हा म्हणजे हा हे एक डोकं झालं, ते दोन डोकं झालं, ते तीन डोकं झालं, त्याला पर कॅपिटा म्हणतात इंग्लिशमध्ये. पर कॅपिटा म्हणजे हेड काउंट, डोके मोजायचे प्रत्येकाचे, मग जेवढे डोके भरले तेवढी पॉप्युलेशन येते लक्षामध्ये. मग तसंच दरडोई म्हणजे काय, सो याच्यामध्ये प्रत्येक माणूस काय केला जाणार त्या ठिकाणी कन्सिडर केला जाणार. एका माणसाचं उत्पन्न किती ॲव्हरेज, तर ते किती आढळून आलं, 17 रुपये. आता इथं गडबड काय होते पहा, परीक्षेमध्ये काय दिलं जाते आपल्याला पहा. आता 1868 काल, तेव्हा काय असेल, लोकांचं दरडोई उत्पन्न कमी असेल, आणि जसं काळ पुढं जातो दरडोई उत्पन्न वाढत जातं ना. सो भारताचं दरडोई उत्पन्न दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. 50 वर्षापूर्वी दरडोई जे उत्पन्न होतं ते तुम्हाला आज दिसत नाही ना, आज ते वाढलेलं दिसते. मग आपल्या डोक्यात तेच असते की दिवसेंदिवस दरडोई उत्पन्न काय होत जाणार, वाढत जाणार. पण इथं उलट आहे, 1968 दरडोई उत्पन्न 20 रुपये होतं, पण विलियम डिग्बीनं जेव्हा 1897-98 हे राष्ट्रीय उत्पन्न मोजलं त्याला किती आढळून आलं, 17 रुपये. इथं तुम्ही फसू शकता, त्याच्यामुळे इथं काय राहायचं, अलर्ट राहायचं. 1900 हे अशास्त्रीय आहे बरं का, अशास्त्रीय पद्धत. 1911 फिनले शिरास नावाच्या व्यक्तीने सर्वात पहिल्यांदा काय केलं, राष्ट्रीय उत्पन्न मोजलं. हे तुम्हाला रंजन कोळंबेमध्ये नाही, देसलेमध्ये दिलेलं आहे. आपण सगळं एका ठिकाणी कंपाईल केलेलं आहे. दरडोई उत्पन्न त्याला किती रुपये आढळून आलं, 80 रुपये आढळून आलं. पुढे जाऊया, 1913-14 वाडी आणि जोशींनी मोजलं, त्यांना ते उत्पन्न किती आढळून आलं, 44 रुपये. पाठ करत चालायचं बरं का, पर्याय नाही आहे आपल्याकडं. आता अतिशय महत्त्वाचं, ज्याच्यावर 100% परीक्षेत क्वेश्चन येऊ शकतो, एक पर्सनॅलिटी आहे जिचं नाव आहे व्ही के आरवी राव. जिचं नाव काय आहे, व्ही के आरवी नाव नावाची तुम्हाला पर्सनॅलिटी दिसते आहे. आता व्ही के आरवी रावनी काय केलेलं आहे, पहिल्यांदा शास्त्रीय किंवा वैज्ञानिक पद्धतीनं काय केलेलं आहे, राष्ट्रीय उत्पन्न मोजलेलं आहे. आणि त्यांच्या मते दरडोई उत्पन्न किती आहे प्रत्येक माणसाचं, 78 रुपये आहे. त्यांना राष्ट्रीय लेखा प्रणालीचे ऑडिटचे, राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक म्हणतात. राव यांनी उत्पन्न आणि उत्पादन अशा दोन्ही गोष्टींचे मोजमाप करून काय मोजलेले आहे, उत्पन्न मोजलेले आहे किंवा राष्ट्रीय उत्पन्न काढलेले आहे. उत्पन्न म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला शिकवतो आणि मला काय मिळतं आहे त्याच्या बदल्यात, पेमेंट मिळते आहे. सो उत्पन्न प्लस उत्पादन म्हणजे देशात किती उत्पादन होते आहे फॅक्टरीजमधून वगैरे वगैरे शेतीमधून. सो अशा दोन्ही पद्धतींचा त्यांनी काय केला, टेक्निकली वापर केला, म्हणजे लोक किती कमावतात आणि उत्पादन किती होतं या भारतामध्ये, अशा दोन्ही पद्धतीचा. म्हणजे आज देखील जेव्हा आपण GDP मोजतो, देशाचं उत्पन्न मोजतो, राष्ट्रीय उत्पन्न मोजतो, तेव्हा आपण मोजत असताना एकीकडं प्रोडक्ट मेथड वापरतो, एकीकडं इन्कम मेथड वापरतो. ही जी इन्कम मेथड आहे आणि प्रोडक्ट मेथड आहे, म्हणजे प्रोडक्ट किती तयार होतात. आता मी तर प्रोडक्ट देऊ शकत, मी तर प्रोडक्ट माझं मोजण्यासारखं नाही आहे किंवा माझं प्रोडक्ट तुम्ही मोजू शकत नाही किलोमध्ये वगैरे वगैरे. तर मग कशात मोजायचं, पैशामध्ये मोजायचं. मग मी माझ्यासाठी कोणती मेथड असणार, इन्कम मेथड. आणि तुम्ही जर सफरचंद वगैरे विकत असाल किंवा तुम्ही एखादं कपडे तयार करत असाल, तर मग तुमच्यासाठी कोणती, तुम्ही प्रोडक्ट देताय ना, तर मग तुमच्यासाठी कोणती मेथड असणार, प्रोडक्ट मेथड. माझ्यासाठी कोणती असणार, इन्कम मेथड. मग ते सगळं काय करणार, कंपाईल करणार आणि त्याच्यावरून काय काढणार आपण, राष्ट्रीय उत्पन्न. म्हणून सर्वात पहिल्यांदा शास्त्रीय दृष्टीनं, वैज्ञानिक दृष्टीनं राष्ट्रीय उत्पन्न कोणी काढलेलं आहे, ह्या माणसांनी काढलेलं आहे, व्ही के आर व्ही राव या माणसांनी काढलेलं आहे. त्याच्यामुळे एक्झामच्या दृष्टीनं हा फार महत्त्वाचा आहे. 1900 आणि त्याला काय म्हणतात, राष्ट्रीय लेखा प्रणालीचा जनक म्हणतात. 1930-31 RC देसाई यांना वार्षिक दरडोई उत्पन्न किती रुपये आढळून आलेलं आहे, 72 रुपये आढळून आलेलं आहे. हे जे 72 रुपये आहे, 78 रुपये आहे, 44 रुपये आहे, 17 रुपये आहे, 80 रुपये आहे,
हे जे आहे हे तुम्हाला काय करायचं आहे एग्जामच्या दृष्टीने पाठ करायचं आहे. पाठांतरवाला हा काय आहे, डाटा आहे, लेस कन्सेप्च्युअलिटी मोर फॅक्च्युअलिटी. मग तुम्हाला ते फॅक्च्युअल डाटा काय करायचा आहे त्या ठिकाणी रिटेन करायचं आहे आणि पाठ करायचा आहे. सगळ्या पुस्तकातून कंपाईल केलेला आहे. याची जी PPT आहे ती PDF कन्वर्ट करून आपण काय करणार आहोत, आपल्या ॲपमध्ये त्या ठिकाणी त्याला अपलोड करणार आहे, तिथं तुम्ही ते अभ्यासू शकता. पुढे जाऊया. अतिशय महत्त्वाची पर्सनॅलिटी ज्याच्याबद्दल डिस्कस करायला मला खूप जास्त आवडेल, त्या पर्सनॅलिटीचं नाव काय आहे त्या ठिकाणी, PC महालनोबिस. आता महालनोबिसबद्दल पुस्तकांमध्ये दिलेलं आहे, पण जेवढी माहिती द्यायला पाहिजे ती पुस्तकांमध्ये नाही आहे जी आपण डिस्कस करणार आहोत, जी तुम्हाला PC महालनोबिसबद्दल विचारू शकतात. दोन ठिकाणी PC महालनोबिस फार महत्त्वाचं आहे. एक म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना, दुसरं म्हणजे जेव्हा आपण सेकंड पंचवार्षिक योजना राबवली, दुसरी पंचवार्षिक योजना. त्या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये अवजड उद्योगावर जवाहरलाल नेहरूंनी भर दिलेला आहे आणि असं सांगितलं की इथून पुढे गव्हर्नमेंट हे अवजड उद्योग काय करणार आहे, इस्टॅब्लिश करणार आहे, ज्याला आपण समाजवादी रचना म्हणतो, म्हणजे की ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट स्वतःहून काय करते आहे, उद्योग स्थापन करते आहे. सो जे अवजड उद्योग पहिल्यांदा स्थापन केले पाहिजे किंवा आपण असं म्हणू शकतो भांडवली उद्योगांचा त्या ठिकाणी विकास केला पाहिजे. सो ही जी सर्वात पहिल्यांदा संकल्पना होती ती PC महालनोबिसची संकल्पना होती. म्हणून जे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये, म्हणजे 5-5 वर्षाच्या योजना, त्याच्यामध्ये टार्गेट आखायचे आणि ते अचीव करायचे. मग ही जी दुसरी पंचवार्षिक योजना होती 5 वर्षाची, त्याच्यामध्ये जे टार्गेट आखण्यात आलेले आहे किंवा जे मॉडेल पुढे ठेवलेलं आहे ते PC महालनोबिस मॉडेल होतं, येतं लक्षात. म्हणून ह्या दोन्ही दृष्टीनं PC महालनोबिस महत्वाचं आहे, कारण दोन चॅप्टरमध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. म्हणून ती पर्सनॅलिटी सिग्निफिकंट आहे, म्हणून त्या पर्सनॅलिटीवर पण क्वेश्चन येऊ शकतो पेपरमध्ये. म्हणून त्यांच्याबद्दल आपण काय पाहणार आहोत, बेसिक माहिती पाहणार आहोत. फार सोपं आहे, त्यांना फादर ऑफ इंडियन स्टॅटिस्टिक म्हणतात, हे लक्षात ठेवा. भारतीय संख्याशास्त्र, स्टॅटिस्टिक म्हणजे काय, संख्याशास्त्र. भारताच्या संख्याशास्त्राचा काय आहे जनक, फक्त इथे एक शब्द त्यांनी टाकलेला नाही आहे संख्याशास्त्रामध्ये, तो त्यांनी ॲड करायला पाहिजे होता. म्हणजे हे उचललेलं तर तसं आपण हे उचललेलं जे आहे ते याच्यावरून उचललेलं आहे, म्हणजे ही जी माहिती आहे उचलताना आपण विकिपीडियावरून उचललेली आहे, पण याच्यामध्ये एक शब्द टाकायचा राहून गेलेला आहे, तो म्हणजे मॉडर्न. आधुनिक संख्याशास्त्राचे, भारताच्या आधुनिक संख्याशास्त्राचे ते काय आहे, जनक आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट, त्यांना पद्मविभूषण हा अवॉर्ड मिळालेला आहे. कोणता अवॉर्ड मिळालेला आहे, पद्मविभूषण हा अवॉर्ड मिळालेला आहे. सो ह्या दोन फॅक्ट्स याच्यातल्या महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला जर स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता, महत्त्वपूर्ण माहिती आहे. पुढे आपण तशी पाहणारच आहोत, आपल्याला पाराजेचं ऑपरेशनच करायचं आहे म्हणजे ह्या टॉपिकचं. चला तर मग पुढे जाऊया आपण. आता PC महालनोबिसबद्दल माहिती पाहू. अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट, 1932 त्यांनी त्याच्या जीवनामध्ये एक महत्त्वपूर्ण कमिटी त्या ठिकाणी स्थापन केलेली आहे, ती म्हणजे ISI. ISI म्हणजे ही पाकिस्तानची इंटेलिजन्स एजन्सी नाही आहे, ही ISI म्हणजे इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट. हे अतिशय महत्त्वाचं इन्स्टिट्यूट आहे बरं का. भारतीय सांख्यिकी संस्थेची त्यांनी काय केलेली आहे, स्थापना. भारतीय सांख्यिकी संस्था म्हणजे ISI, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटची त्यांनी स्थापना केलेली आहे. त्याचं एक जर्नल पब्लिश करायचं, त्याचं नाव तुम्हाला इथं संख्या, त्याचं नाव काय आहे, संख्या नावाचं ते काय करायचे, जर्नल प्रोड्यूस करायचे. ही जी गोष्ट आहे संख्याशास्त्रावर त्यांची अभ्यास करण्याची, म्हणून त्याला आधुनिक संख्याशास्त्राचे काय म्हटलं जाते, जनक. ही माहिती आपण पाहिली, ही लक्षात ठेवा, पुस्तकांमध्ये नाही आहे. पुढं ही पण नाही आहे, संयुक्त राष्ट्रसंघाने, युनोने राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी 1947-48 नमुने गोळा करण्यासाठी एक सब कमिशन स्थापन केलं. पहा, आता म्हणजे संयुक्त राष्ट्राला पण काय करायचं होतं, देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं होतं. कारण काय होतं की चायनासारखे काही देश असतात जे काय करतात, स्वतःचं राष्ट्रीय उत्पन्न मोजताना मॅन्युप्युलेशन करतात, म्हणजे फसवतात ते त्याच्यामध्ये. म्हणून युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनला काय करायचं होतं की स्वतःहून सेपरेट राहून किंवा स्वतंत्र राहून राष्ट्रीय उत्पन्न त्या ठिकाणी मोजायचं होतं. म्हणून मग त्यांनी काय केलं, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी एक कमिटी बसवली. पण त्याच्यासाठी डाटा गोळा करावा लागतो ना, मग तो डाटा कसा गोळा करायचा, येते लक्षामध्ये. त्यासाठी त्यांनी एक सब कमिशन अपॉइंट केलं. त्या सब कमिशनचे अध्यक्ष कोण होते, युनायटेड नेशनच्या सब कमिशनचे अध्यक्ष कोण होते, PC महालनोबिस.
मग जर युनायटेड कमिशन त्यांना तेवढा मानपान देते तर भारतात मिळायलाच पाहिजे. म्हणून 1948 भारताच्या स्टॅटिस्टिकल सल्लागार म्हणून कोणाला नेमण्यात आलेलं आहे, पी सी महालनोबिसला नेमण्यात आलेलं आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा जो वाढदिवस आहे 29 जून, जो नॅशनल स्टॅटिस्टिकल डे म्हणून सेलिब्रेट केला जातो, आणि भारत सरकारने त्यांना कोणता अवॉर्ड दिलेला आहे, पद्मविभूषण अवॉर्ड दिलेला आहे. सो ह्या सगळ्या फॅक्ट्स ज्या आहे ह्या फक्त पी सी महालनोबिस बद्दल आहे बरं का, ज्या पुस्तकात नाही आहे पण एक्झामच्या दृष्टीने ह्या सर्व फॅक्ट्स काय आहे तुम्ही पाहू शकता. पहिली फॅक्ट लक्षात ठेवणार, 1932 त्यांनी आयएसआय इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटची स्थापना केली. युनोनं जे सबकमिशन स्थापन केलेलं आहे नमुने गोळा करण्यासाठी, त्या नमुने गोळा करण्याच्या सबकमिशनचे अध्यक्ष कोणाला बनवलेलं आहे, पी सी महालनोबिसला. त्यांचा जो बर्थडे आहे 29 जून हा काय नॅशनल स्टॅटिस्टिकल डे मधून सेलिब्रेट केला जातो. ते भारताचे काय होते, स्टॅटिस्टिकल सल्लागार होते, आणि त्यांना पद्मविभूषण अवॉर्ड आहे, येतं लक्षात. सो ह्या सर्व फॅक्ट्स कोणाच्या बद्दल आहे, पी सी महालनोबिस बद्दल, त्या पाहून घ्या एकदा. चला तर मग पुढे जाऊया आपण. कंटेंट फार महत्वाचं असते एक्झामसाठी, म्हणजे कंटेंट जर तुमचा चांगला असेल तर तुमची एक्झाम हमकास निघते. पहा म्हणजे सरकारने त्यांना एवढा मानपान दिला म्हणजे पद्मविभूषण तर दिलाच दिला, परीक्षेत काय करतात तुम्हाला, पी सी महालनोबिस यांना पद्मभूषण दिला म्हणजे, किंवा ते देतात पद्मविभूषणाऐवजी पद्मभूषण किंवा पद्मश्री देतात आणि आपल्याला माहीतच नसते. तर त्यांना काय होता, त्या पद्म सिरीजमधला सर्वात टॉप लेवलचा, त्याच्यावर डायरेक्ट भारतरत्नच असणार मग. सो पद्मविभूषण अवॉर्ड मिळाला, आणि वरून त्यांच्या नावाने जे तिकीट असते पोस्टाचं ते देखील त्यांनी पब्लिश केलेलं आहे, ते तिकीट तुम्ही पाहू शकता, येते लक्षात. सो असं जर तुम्ही पिक्टोग्राफिक थोडासा अभ्यास केला ना, परीक्षेत विसरतच नाही हो माणूस, विसरतो म्हटलं तरी विसरणार नाही, म्हणजे एवढं जबरदस्त तुमचं त्या ठिकाणी प्रिपेअर होऊन जाते. चला पुढे जाऊया, ज्याच्यावर दरवर्षी आयोग काय करते तुम्हाला प्रश्न विचारताना दिसते, तो टॉपिक म्हणजे आता आपण डिस्कस करणार आहोत राष्ट्रीय उत्पन्न समिती. याच्यावर आयोगाने मेन्समध्ये पण राज्यसेवेचा क्वेश्चन विचारलेल्या आहे, आणि मला आता आठवतंय म्हणजे मी एसटीआयची प्रिलिम्स दिली होती 2014 की 2015 ती प्रिलिम्स दिली होती, त्याच्यामध्ये तो क्वेश्चन आला होता. त्यांनी काय केलं होतं, इथं थोडीशी घपळा केला होता. राष्ट्रीय उत्पन्न समिती 1948 दिलं होतं, म्हणजे एक वर्ष त्यांनी आधी टाकून दिलं होतं. म्हणजे आधी आयोग असंच करायचं की तुमचा जो फॅक्च्युअल डाटा आहे त्या फॅक्च्युअल डाटामध्ये काय करायचं, थोडंसं घपडे करायचे, इकडचं तिकडं करून टाकायचं. म्हणजे बेस इयर 2004-05 असते तर 5-6 करून टाकायचं पेपरमध्ये. तसं इथं 49 समिती आहे तर ते काय करणार, 48 टाकणार, येतं लक्षामध्ये. सो मग आपल्याला अभ्यास करत असताना ही इयर जे आहे ते खूप चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल. आता राष्ट्रीय उत्पन्न समितीचे अध्यक्ष कोण असणार आहे, पी सी 100% पी सी महालनोबिस असणार आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली गठित झाली. आता महत्त्वपूर्ण, त्याच्यात जे दोन सदस्य होते ना, डी आर गाडगे आणि व्ही के आर व्ही राव, हे दोन अध्यक्ष तुम्हाला चांगले लक्षात ठेवावे लागतील, सदस्य लक्षात ठेवावे लागतील. व्ही के आर व्ही राव तर लक्षात राहतात, ज्यांनी सायंटिफिक वेनी काय केलेलं आहे, पहिल्यांदा राष्ट्रीय उत्पन्न मोजलेलं आहे. सो ते व्ही के आर व्ही राव लक्षात राहतात. डी आर गाडगीळ तुम्ही चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा. 1950-51 राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी त्यांनी पाहणी केली. अपॉइंटमेंट कधी झाली, 49 हे इयर लक्षात ठेवा. मेन्समध्ये तुम्हाला इयर विचारतात आणि ते फसवतात. म्हणजे ते काय म्हणतात, 1948 समिती गठीत झाली, 49 पाहणी केली, 51 अहवाल दिला. आपल्याला तिन्ही स्टेटमेंट बरोबर वाटतात, तिन्ही स्टेटमेंट चूक. 49 गठीत झाली, 51 त्यांनी नमुने गोळा केले, आणि 54 त्यांनी काय सादर केलेला आहे, अहवाल सादर केला. तर त्या अहवालावर पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी समितीने निव्वळ उत्पादन आणि उत्पन्न, म्हणजे ह्यांनी पण काय केलेलं आहे, व्ही के आर व्ही राव सारखं उत्पादन आणि उत्पन्न पद्धत काय केलेली आहे, सुचवलेली आहे. म्हणजे स्वतःच व्ही के आर व्ही राव याचे सदस्य होते. समितीचा निष्कर्ष काय होता, की राष्ट्रीय उत्पन्न किती होतं, 8,650 कोटी, आणि सर्वात महत्वाचं दरडोई उत्पन्न किती सांगितलेलं आहे त्यांनी, 246.90. तर त्याला 246.90 लक्षात ठेवायचं, पाठच करायचा आहे, पर्याय नाही आहे तुमच्याकडं. त्यानंतर त्यांचं असं म्हणणं होतं की निम्मा, म्हणजे 50% वाटा जो आहे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कोणाचा आहे, ऑब्व्हियसली शेती आणि संलग्न क्षेत्राचा आहे. साहजिक असणार, भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा भारताची दारोमदारच शेती होती. म्हणजे त्यावेळेस तर असं आहे की जवळपास 75-76% लोक जे आहे समाजामधले हे शेतीमध्ये गुंतलेले होते, येते लक्षामध्ये. आणि ऑब्व्हियस आहे, राष्ट्रीय जे उत्पन्न आहे त्यामध्ये शेती क्षेत्राचा वाटा काय होता, खूप जास्त होता, येते लक्षामध्ये. त्यानंतर कोणाचा नंबर लागतो, सेवा क्षेत्राचा.
सेवा क्षेत्राचा वाटा किती होता 1/3 म्हणजे 33% आणि उरलं किती तुमचं उद्योग क्षेत्र 17% 16 ते 17% वाटा कोणाचा होता उद्योग क्षेत्राचा त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं उद्योग क्षेत्रात उत्पादन झालं खाणकाम झालं हस्तउद्योग झालं यांचा वाटा किती 1/6 होता वाहतूक दळणवळणाचा वाटा किती होता 1/6 होता तर हे तुम्हाला पाठ करावा लागणार येतं लक्षात हे जे मेन्स आहे त्याच्यामध्ये जे फॅक्च्युअल विचारलं जाते तर ते असंच विचारलं जाते सो आत्तापर्यंत आपण जे काही डिस्कस केलेलं आहे हे सगळं काय आहे त्या ठिकाणी फॅक्च्युअल आहे हे फॅक्च्युअल डाटा तुम्ही काय केला पाहिजे त्या ठिकाणी पाठ केला पाहिजे येतं लक्षात वेगवेगळ्या सोर्सेसमधून आपण काय केलेला आहे तो कंपाईल केलेला आहे याच्यामध्ये मी सांगण्यापेक्षा तुम्ही काय केलं पाहिजे स्वतः ते अनालाइज केलं पाहिजे आणि त्याचा अभ्यास केला पाहिजे किंवा ते रट्टा मारलं पाहिजे चला आता आपण वळूया या टॉपिकमधल्या कन्सेप्च्युअल पार्टकडं जो अतिशय महत्त्वपूर्ण आहे येतं लक्षात आता इथून पुढं रोल काय असणार आहे मॅक्झिमम माझा कारण मला तुम्हाला हे काय करून द्यायचं आहे समजावून सांगायचं आहे किंवा अंडरस्टँडिंग करून द्यायचं आहे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट ज्याला काय म्हणतो आपण GDP आता सगळीकडे GDP तुम्ही हे ऐकलं असेल आता GDP म्हणजे नेमकं काय ते आपण काय करू समजावून घेऊ येते लक्षामध्ये आणि एक्झाममध्ये तुम्हाला नेमकं काय विचारतात ते देखील आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू आता GDP म्हणजे काय ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट येते लक्षात मराठीमध्ये म्हणतात त्याला स्थूल देशांतर्गत उत्पाद स्थूल देशांतर्गत उत्पाद त्याच्यापैकी स्थूलचा अर्थ काय होतो ढोबळ मानाने म्हणजे ॲक्युरेट असणार का सगळे याच्यातले आकडे नाही तिथं जर नेट शब्द आला तर मग ते ॲक्युरेसीकडे जाते आहे येते लक्षामध्ये सो स्थूल म्हणजे काय ढोबळ मानाने देशांतर्गत म्हणजे काय सो तुमचा देश जे आहे त्याची जी सीमा आहे त्या सीमेच्या आतमध्ये म्हणजे देशाच्या आतमध्ये निर्माण झालं पाहिजे आणि उत्पाद किंवा प्रोडक्ट म्हणजे काय प्रोडक्शन वस्तू आणि सेवांचं प्रोडक्शन सो डेफिनेशनमध्येच उत्तर आहे ग्रॉस म्हणजे ढोबळ मानानं डोमेस्टिक म्हणजे तुमच्या देशाच्या आतमध्ये व्हायला पाहिजे देशाच्या बाहेर नाही बरं का आणि प्रोडक्ट म्हणजे काय तर वस्तू आणि सेवांचं काय होत असते प्रोडक्शन होत असते सो ते काय झाले मग प्रोडक्ट झाले आपल्या देशातले तर हे प्रोडक्ट तुमचं कशामध्ये कन्सिडर होणार तुमच्या GDP चला आता GDP हे ढोबळ मानानं काय आहे हे तुमच्या लक्षात आलं असणार म्हणजे बरोबर राष्ट्रीय उत्पन्नासारखंच काय आहे तुमचं GDP आहे आता त्याची व्याख्या तर ही व्याख्या तंतोतंत तुम्हाला काय करावी लागणार लक्षात ठेवावी लागणार यातला एक एक शब्द काय आहे महत्त्वाचा आहे मी तुम्हाला तो शब्द काय करतो तिथं नोट करून देतो पहा देशाच्या आर्थिक आणि भौगोलिक सीमेअंतर्गत महत्त्वाचा शब्द म्हणजे आपला जो देश आहे आपण असं म्हणून चौकोन काढू हा काय आपला भारत देश आहे उत्पादन कुठं झालं पाहिजे तुमच्या देशाच्या सीमेअंतर्गत झालं पाहिजे म्हणजे ही देशाची काय आहे सीमा आहे याच्या अंतर्गतच उत्पादन झालं पाहिजे इकडं काय समजा अमेरिका आहे इथं जर उत्पादन होत असेल अमेरिकेमध्ये तर ते भारताच्या GDP भाग असणार का नाही उत्पादन कुठं झालं पाहिजे तुमचं भारतामध्येच झालं पाहिजे सो महत्त्वपूर्ण शब्द आहे आर्थिक आणि भौगोलिक सीमेअंतर्गत उत्पादन व्हायला पाहिजे आणि ते कधी व्हायला पाहिजे एका आर्थिक वर्षामध्ये मग ते कोणतेही असू शकते भारताचं काय असते सहसा 1 एप्रिल ते 31 मार्च भारताचं काय आहे 1 एप्रिल ते 31 मार्च हे भारताचं काय आहे आर्थिक वर्ष या आर्थिक वर्षामध्ये जेवढं काही उत्पादन होते तेच विचारात घ्यायचं कशाचं उत्पादन वस्तू आणि सेवांचे पण कोणते मूल्य अंतिम मूल्य कोणते मूल्य अंतिम मूल्य म्हणजे मी अंतिम मूल्य का म्हणतो त्याच्यामध्ये अंतिम मूल्यच का विचारात घ्यायचं फॉर एक्झाम्पल एखादा कापूस आहे तो समजा 10 रुपयाचा आहे त्याच्यापासून कपडा तयार केला 50 रुपयाचा कपडा आहे समजा समजा तुम्ही कापसाचं उत्पादन केलं बरोबर 10 रुपयाचा कापूस आहे मोजून घेतलं मग आपण 10 रुपयाचा कापूस कारण उत्पादन झालं ना वस्तू आहे ना ती सो उत्पादन झालं ना 10 रुपयाचा कापूस मग मोजलं आपण त्या कापसापासून आपण एक कापड तयार केलं बरोबर ते कापड 50 आहे मग लिहून घेतलं 50 त्याच्यानंतर त्याच्यापासून शर्ट तयार केलं ते 100 रुपयाचं आहे मग 100 रुपये आता याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे तुमचं जे कापूस आहे 10 रुपयाचा ते ऑलरेडी मोजलेलं आहे त्याच्यानंतर तुमचं कापड 50 रुपयाचं ते ऑलरेडी मोजलेलं आहे आणि 100 रुपयाचा शर्ट म्हणजे टोटल जर मारली 100चा शर्ट 50चं तुमचं ते कापड आणि 10 रुपयाचं जर तुमचं कापूस घेतो म्हटलं तर 160 रुपये व्हायला देशाचं उत्पन्न पण हे चुकीचं आहे कारण कापूस हा कापडामध्ये मोजला गेला कापड हा शर्टामध्ये मोजला गेला म्हणून इथं कापड आणि कापसाचं उत्पन्न न विचारात घेता किंवा कापड आणि कापसाची किंमत न विचारात घेता जे अंतिम मूल्य आहे कशाचं शर्टाचं 100 रुपये तेच विचारात घ्यायचं कारण 100 रुपयामध्ये कापड पण आहे आणि कापूस पण आहे
म्हणून शब्द कोणता महत्त्वाचा आहे, अंतिम मूल्य, येते लक्षामध्ये. यालाच काय म्हणतो आपण जीडीपी म्हणतो, यालाच काय म्हणतो आपण जीडीपी म्हणतो. म्हणून जीडीपी मध्ये काय काय महत्त्वाचं आहे की एक तर म्हणजे वस्तू आणि सेवांचं उत्पादन महत्त्वाचं आहे, ते कुठं व्हायला पाहिजे, देशाच्या सीमेअंतर्गत व्हायला पाहिजे, येते लक्षामध्ये. दुसरं म्हणजे एका आर्थिक वर्षात व्हायला पाहिजे, मागच्या वर्षीचं यावर्षी नाही ना घेऊ शकत आपण, यावर्षीचा जीडीपी मोजताय तर याच वर्षी उत्पन्न व्हायला पाहिजे आणि त्या वस्तू आणि सेवांचं काय असलं पाहिजे, अंतिम मूल्य असलं पाहिजे, त्याला काय म्हणणार, जीडीपी म्हणणार. तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या, सीमेअंतर्गत आर्थिक वर्षामध्ये आणि वस्तू सेवांचं अंतिम मूल्य म्हणजेच काय, तुमचं जीडीपी. जीडीपी म्हणजे काय मोजतोय आपण, देशाचं तुमच्या राष्ट्रीय उत्पन्न मोजतोय, येते लक्षात. त्यातला आपण कोणता टाईप पाहतोय, जीडीपी हा टाईप पाहतोय. तर जीडीपी म्हणजे नेमकं काय, तर हे तुमच्या देशातला एकूण वस्तू आणि सेवा, त्यांचं अंतिम मूल्य, पण त्या तुमच्या देशांतर्गत असल्या पाहिजे, नावातच डोमेस्टिक आहे, येते लक्षामध्ये, नावातच काय आहे तुमच्या, डोमेस्टिक आहे. आणि ते काय असलं पाहिजे, डोमेस्टिक ग्रॉस म्हणजे ढोबळमानाने तुमच्या देशामध्ये ज्या वस्तू आणि सेवा तयार होतात एका वर्षभरामध्ये, येते लक्षात, त्यांचं अंतिम मूल्य म्हणजे काय, तुमचं जीडीपी, येते लक्षामध्ये. मग आता कोणत्या गोष्टी या ठिकाणी जीडीपीचा भाग असणार आहे, आता इथे एक छोटीशी गंमत आहे, इथे एक छोटीशी गंमत आहे, ती तुला एक तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने लक्षात ठेवायची आहे. ती गंमत म्हणजे इथं आर्थिक आणि भौगोलिक सीमा दिलेला आहे. पहा, मी काय केलं, मॅक्झिमम नेटवर सर्च केलं, म्हणजे माझा काल त्याच्यात भरपूर वेळ गेला. त्यानंतर मी बुक्समध्ये पण सर्च केलं, म्हणजे ते जे अभिजित राठोड सरांचं परिवर्तन बुक आहे त्यामध्ये देखील वाचलं, त्यात भौगोलिक शब्द असा ठळक करून दिला आहे त्यांनी. देसलेमध्ये पण भौगोलिक आलेला आहे म्हणजे शब्द, आणि रंजन कोळंबेमध्ये त्यांनी भौगोलिक शब्द न वापरता आर्थिक शब्द वापरलेला आहे. रंजन कोळंबे सरांचं म्हणणं आहे की आर्थिक सीमेअंतर्गत, येतं लक्षामध्ये, आता आर्थिक आणि भौगोलिक ह्या दोन्ही वेगवेगळ्या कन्सेप्ट आहे, आणि दोन्ही कन्सेप्ट आपल्या आपल्या ठिकाणी काय आहे, बरोबर आहे, आपण चूक नाही म्हणू शकत. म्हणून आपण काय केलेलं आहे, त्या ठिकाणी दोन्ही कन्सेप्ट टाकले, मॅक्झिमम ठिकाणी भौगोलिक सीमा दिलेला आहे, बरं का, येतं लक्षात. आणि गंमत म्हणजे काय, तर याच्यामध्ये कन्फ्युजन आहे ना, आर्थिक सीमा घ्यायची की भौगोलिक सीमा घ्यायची, म्हणून काय केलेलं आहे, देसले सरांनी जीडीपीची डेफिनेशनच नाही दिलेली आहे. जिकडं तिकडं तुम्ही जर पाहिलं तर जीव्हीए ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड असं करून त्यांनी काय करून टाकली, ती कन्सेप्टच कॉम्प्लिकेटेड करून टाकली, जेव्हा की ती खूप सिम्पल आहे. तीनच गोष्टी लक्षात ठेवायच्या, देशांतर्गत असलं पाहिजे, येतं लक्षामध्ये, एक आर्थिक वर्षात असलं पाहिजे आणि अंतिम मूल्य असलं पाहिजे. ह्या तीन जर तुमच्याकडे तीन वेपन्स असतील हे, तर तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही, कारण त्याच्या भोवती सगळ्या गोष्टी फिरतात. आणि इथं थोडंसं काय आहे, इथं आर्थिक आणि भौगोलिक सीमा, आर्थिक आलं तरी बरोबर मारा परीक्षेमध्ये, भौगोलिक तसं तर विचारणार नाही परीक्षा तुम्हाला, म्हणजे हे या बाबतीत आर्थिक भौगोलिकमध्ये विचारणार नाही परीक्षेमध्ये. आलं तर आर्थिक बरोबर मारा, भौगोलिक आलं तर भौगोलिकच मारा. सीमेअंतर्गत उत्पादन व्हायला पाहिजे हे महत्त्वाचं आहे, येत्या लक्षामध्ये. मग आता जीडीपीचा भाग असणाऱ्या बाबी, आता एक्झाम ओरिएंटेड, हे कोणत्याच पुस्तकामध्ये ज्या वेनी मी तुम्हाला शिकवतोय या वेनी कोणत्याच पुस्तकामध्ये दिलेलं नाही. हा सर्वात सिम्पलेस्ट वे आहे आणि एक्झाम ओरिएंटेड आहे. तुम्ही क्वेश्चन सोडून पहा, यावरून तुमचे क्वेश्चन आरामात सॉल्व्ह होतील. सो आपण काय करतोय, सिम्पल वेनी जातोय, पुस्तकासारखं सगळं काही कॉम्प्लिकेटेड नाही. म्हणजे नवीन विद्यार्थी एका जर वाचायला गेला ना, तर रंजन कोळंबे सरांचं किंवा देसल्यांचं पुस्तक किंवा अभिजित राठोड सरांचं पुस्तक, अभिजित राठोड सरांनी तर डाटाच पूर्ण करटाईल करून टाकलेला आहे त्याच्यामध्ये, म्हणजे फॅक्च्युअल डाटा फार कमी दिलेला आहे सरांनी. म्हणजे त्या ठिकाणी असं नाही करायला पाहिजे. मेन्समध्ये एसटीआयच्या मेन्समध्ये किंवा राज्यसेवेमध्ये डाटा खूप जास्त विचारतात, प्रॅक्टिकल डाटा खूप जास्त विचारतात, त्याच्यामुळे तो डाटा तुम्ही स्किप नाही केला पाहिजे. आपण तो उलट काय केलं, डाटा पाहताना फॅक्च्युअल शोधून आणलाय, म्हणजे आयोगाने काही विचारलं कुठेही विचारलं महाराष्ट्रातल्या इतर पोरांना म्हणू द्या ना, हे तर पुस्तकात दिलेलं नाही, आउट ऑफ सिलेबस होता, आपण बरोबर मारून यायचं मस्तपैकी, शांत राहायचं. सो आपण काय पाहतोय, आता देशाच्या जीडीपीचा भाग असणाऱ्या बाबी. आता त्यासाठी तुम्ही ही डेफिनेशन लक्षात ठेवणं आणि ते तीन जे वेपन सांगितले ते लक्षात ठेवणं काय इथं अपेक्षित आहे. वरील व्याख्येनुसार जर देशाच्या सीमेअंतर्गत भारतीय किंवा परकीय नागरिकाने, आता इथे एक गंमत आहे, इथे काय आहे, गंमत आहे, दोन शब्द आहे, नागरिक निवासी. हे रंजन कोळंबे सरांनी खूप छान एक्सप्लेन केलं आहे. नागरिक सुरुवातीलाच केलेलं आहे. नागरिक म्हणजे काय, तुमच्या देशातला सिटीजन, तुमच्या देशात राहणारा, येतं लक्षात, त्याच्याकडे काय आहे, सिटीजनशिप आहे. मात्र निवासी या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. याच्यामध्ये देशात राहणारे सिटीजन पण येऊ शकतात आणि एखादा, आता नागरिकमध्ये एखादा अमेरिकेतला माणूस भारतात आला, मला सांगा भारताचा नागरिक आहे का होतो, नाही, तो भारताचा नागरिक नाही आहे. त्याच्याकडे नागरिकत्व सहज आला पिकनिकसाठी, तर आपण असं म्हणतो का तुम्ही भारतात आले म्हणजे भारत देशाचे नागरिक बनलात, तो फ्रान्स किंवा अमेरिकेचाच नागरिक राहणार. नागरिक म्हणजे कोण, आपल्या देशात राहणारे ज्यांच्याकडे भारताची सिटिझनशिप आहे,
तुम्ही इवन MPSC-ला जरी गेले किंवा तुम्ही पाहिलं असेल तुमच्याकडे सिटिझनशिपचं सर्टिफिकेट पाहिजे आणि या राज्यात राहता त्याचं एक प्रूफ पाहिजे असते. म्हणजे MPSC-ला जरी तुम्हाला सिलेक्ट व्हायचं असेल तर सो नागरिकत्व त्याला म्हणतात. म्हणजे आणि निवासी म्हणजे काय, तो कोणी असू शकतो. एक तर काय असू शकतो, सिटिझन, तो काय असू शकतो, देशाचा सिटिझन, नागरिक असू शकतो. किंवा एखादा अमेरिकन माणूस आहे, तो भारतात आला आणि काही दिवस भारतात राहिला तर त्याला काय म्हणणार, भारताचा निवासी म्हणणार. सिटिझन म्हणणार का आपण? नाही. येते लक्षामध्ये? इथं जी कन्सेप्ट आहे डोमेस्टिक, देशांतर्गत, याच्यामध्ये निवासी विचारात घेतला जातो. कोण विचारात घेतला जातो विद्यार्थी मित्रांनो? निवासी व्यक्तिमत्व विचारात घेतले जाते. म्हणजे काय, जर समजा आपल्या देशामध्ये इथं गडबड होऊ शकते बरं का, इथं परीक्षेमध्ये तुमची गडबड होऊ शकते. पहा कशी गडबड होऊ शकते, भारताच्या सीमेअंतर्गत. डेफिनेशन काय आहे? भारताच्या सीमेअंतर्गत. प्रोडक्शन कुठे झालं पाहिजे? भारताच्या सीमेअंतर्गत. मग तो भारतीय जरी करत असला तरी GDP भाग आहे आणि एखादा अमेरिकन जरी करत असला तरी GDP भाग आहे. येतं लक्षात? ह्या दोघांनाही काय म्हणतो? निवासी. या दोघांनाही काय म्हणतो आपण? निवासी. फक्त निवासी व्यक्तीनं केला पाहिजे. येतं लक्षामध्ये? तो भारतीय असू द्या, परकीय असू द्या, आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे, भारताच्या सीमेअंतर्गत त्याचं काय झालं पाहिजे, उत्पादन झालं पाहिजे. वस्तू व सेवांचे उत्पादन करत असेल तर तो काय आहे, देशाच्या GDP भाग आहे. नागरिक असण्यापेक्षा उत्पादक हा काय असला पाहिजे, निवासी असला पाहिजे. अतिशय महत्त्वाचं, स्ट्रेट फॉरवर्ड, पुस्तकामध्ये नाही दिलेलं आहे, व्यवस्थित जाऊ आपण. आता देशाची सीमा किती असते हे फार कमी लोकांना माहीत आहे. त्यांना असं वाटते की भारताची जमीन जिथपर्यंत आहे, भारताची जमीन जिथपर्यंत आहे तिथपर्यंत भारताची सीमा आहे सर, भौगोलिक सीमा. असं नाही आहे. येते लक्षामध्ये? समुद्राच्या बाबतीमध्ये, समुद्रामध्ये 12 नॉटिकल मैलपर्यंत समुद्रातलं जे अंतर आहे हे नॉटिकल मैलमध्ये मोजतात आणि जमिनीवरचं अंतर हे स्टॅट्यूट मैलमध्ये मोजतात. एक स्टॅट्यूट मैल म्हणजे 1.6 किलोमीटर. एक स्टॅट्यूट मैल म्हणजे काय? 1.6 किलोमीटर. आणि 1 नॉटिकल मैल जे समुद्रात आपण म्हणतो ते 1.8 किलोमीटर. किती असते? 1.8 किलोमीटर. म्हणजे हे जर पाहिलं तर जवळपास 21.5 किलोमीटर. म्हणजे जमिनीपासून, जमिनीपासून म्हटल्यापेक्षा बेसलाईनपासून, इथं दिलेलं असणार बेसलाईन शब्द. बेसलाईन म्हणजे काय की ते पण असते. पहा, समुद्राला भरती आली की समुद्राचं पाणी समुद्रकिनाऱ्यावर पुढपर्यंत जाते आणि ओहोटी आली की खालीपर्यंत घसरते. मग ओहोटी जिथपासून आहे खालीपर्यंत, जिथपर्यंत घसरलेलं आहे ओहोटी लागल्यानंतर पाणी जिथपर्यंत खाली घसरलं तिथपासून समुद्रात 21.5 किलोमीटर किंवा 12 नॉटिकल मैलपर्यंतचं क्षेत्र हे कोणाच्या मालकीचं असते? भारताच्या. मग इथून जर काही उत्पादन मिळाले, मासे मिळाले आपल्याला या भागामधून, मॅक्झिमम काय मिळतात आपल्याला? सहसा मासेच मिळतात. त्याच्यानंतर ऑइल काढलं किंवा काही जरी काढलं तरी तो भारताच्या GDP भाग असणार. नंबर वन. नंबर टू, आणखी एक त्याच्यामध्ये प्रकार आहे, 200 नॉटिकल मैलपर्यंत समुद्रामध्ये 200 नॉटिकल मैलपर्यंत. हा तुमच्या अंडर नाही आहेत बरं का. हा जो पोर्शन आहे 200 नॉटिकल मैल हा तुमच्या देशाचा सीमेचा भाग नाही आहे. जसा हा सीमेचा भाग आहे 12 नॉटिकल मैल, येतं लक्षात? तर या भागामध्ये, याला म्हणतात एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन. याला काय म्हणतात? एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन. या भागामध्ये तुम्ही उत्खनन करू शकता. जसं बॉम्बे हायमध्ये आपण खनिज तेल काढतो, तो काय आहे, समुद्र किनारपट्टीपासून जवळपास 90-100 किलोमीटर आतमध्ये आहे. येतं लक्षामध्ये? बॉम्बे हाय, भारतातलं 50% क्रूड ऑइल एकट्या बॉम्बे हायमधून मिळते. येतं लक्षात? तो बॉम्बे हाय कशाचा भाग आहे? एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोनचा. एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोनमध्ये आपण इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज करू शकतो. जाऊन काय करू शकतो? तिथून क्रूड ऑइल काढू शकतो किंवा एखादं खनिज सापडलं ते पण काढू शकतो आपण त्या ठिकाणी. येतं लक्षामध्ये? मग जे खनिज सापडलेलं आहे भारताच्या बॉर्डरच्या बाहेर आहे ना, 21 नॉटिकल मैलच्या बाहेर आहे, मग आपण काय पाहिलेलं आहे, सीमेअंतर्गत असायला पाहिजे. येतं लक्षामध्ये? कोणती सीमा? भौगोलिक. जर सीमा म्हटलं, भौगोलिक सीमा म्हटलं तर 21 नॉटिकल मैलपर्यंतच आपण काय राहतो, लिमिटेड राहतो. पण जे इकॉनॉमिक सीमा म्हटलेलं आहे, जे फक्त आणि फक्त रंजन गोळंबे सरांनी एक्सप्लेन केलेलं आहे, त्याचा जर विचार केला तर इथून मिळणारं जे उत्पन्न आहे क्रूड ऑइल वगैरे वगैरे वगैरे, आणि ते खूप महाग असते. येतं लक्षामध्ये? सो ते देखील कशाचा भाग असणार? GDP. पहा, भौगोलिक सीमेअंतर्गत नाही आहे बरं का. ते कोणत्या सीमेअंतर्गत आहे? आर्थिक सीमेअंतर्गत आहे. ही गंमत आहे, हे सौंदर्य आहे, हे लक्षात ठेवा. हे नाही दिलेलं आहे पुस्तकामध्ये, व्यवस्थित लक्षात ठेवा. पुढे जाऊया. आता भारताच्या परदेशात असणारा दूतावास, दूतावास म्हणजे तुम्हाला माहीत आहे भारताचे ॲम्बॅसेडर अमेरिकेत असतात, अमेरिकेचे भारतात असतात, पाकिस्तानमध्ये आहे, चायनामध्ये आहे, भारताचे ॲम्बॅसेडर सगळीकडे आहे ना. आता भारताचा ॲम्बॅसेडर आहे कुठं? अमेरिकेत. पण तो सेवा कोणाला देतो आहे? सेवा कोणाला देतो आहे? उत्पादन घेत नाही आहे तो, काय देतो आहे? सेवा देतो आहे. ॲम्बॅसेडर काय देतो? सेवा. राहतो कुठं? अमेरिकेमध्ये. पण सेवा अमेरिकेला देतोय का तो? भारताचा ॲम्बॅसेडर, राजदूत माहीत असेल ना तुम्हाला, ॲम्बॅसेडर IFS इंडियन फॉरेन सर्व्हिसेसमधून जे लागतात त्यांना आपण काय म्हणतो? ॲम्बॅसेडर्स म्हणतो, किंवा आपण त्याला काय म्हणणार? राजदूत म्हणणार. आता भारताचं एम्बसी आहे अमेरिकेमध्ये,
तिथं आपले राजदूत आहेत, तर ते राहतात अमेरिकेत, पण सर्व्हिस कोणाला देतात? भारताला देतात. म्हणजे भारताच्या जॉग्राफिकल टेरिटरीमध्ये ते आहे का? जॉग्राफिकल म्हणजे भौगोलिक सीमेअंतर्गत ते येतात का? नाही, ते कशाच्या अंतर्गत येतात? आर्थिक सीमेमध्ये. कारण ते भौगोलिक सीमा कोणाची आहे? अमेरिकेची, कारण ते अमेरिकेत राहतात. पण कोणाच्या आर्थिक सीमेमध्ये येतात? तर भारताच्या आर्थिक सीमेमध्ये येतात. म्हणून त्यांनी कमावलेलं उत्पन्न पण काय येते? दूतावासानी किंवा दूतांनी किंवा राजदूतांनी कमावलेलं उत्पन्न पण भारताच्या GDP पार्ट असते. याच्या लक्षामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण, अतिशय म्हणजे परीक्षेत हमकाच चुकणार पोरांचं हे. पण हे लक्षात ठेवा, भारताचे जे दूतावास आहे, जरी अमेरिकेत राहतात, त्यांच्या भौगोलिक क्षेत्रात राहतात, पण ते सेवा भारताला देतात. म्हणजे भारताच्या आर्थिक क्षेत्रात किंवा 200 नॉटिकल माईलमध्ये जाऊन आपण उत्खनन करतो, दुसऱ्याच्या जॉग्राफिकल टेरिटरीमध्ये किंवा इंटरनॅशनल जॉग्राफिकल टेरिटरीमध्ये आपण चाललो आहे, पण आर्थिक क्षेत्रात कोणाच्या येतात? भारताच्या. तसं जहाजं आणि विमानांचं आहे, जहाजं आणि विमानं दुसऱ्या देशांमध्ये जातात. येते लक्षात? आपली विमानं दुसऱ्या देशांमध्ये उडतात, येते लक्षामध्ये? ते दुसऱ्या देशाच्या टेरिटरीमध्ये येतात, पण ते आर्थिक लाभ कोणाला देतात? आपल्या देशाला देतात. आर्थिक लाभ आपल्या देशाला देतात म्हणजे भारताच्या आर्थिक सीमेमध्ये ते येत असतात, जरी भौगोलिक सीमेमध्ये आले नाही तर. अशा काही या एक्सेप्शनल गोष्टी आहे ज्या भारताच्या भौगोलिक सीमेमध्ये येत नाही, पण भारताच्या कशाचा भाग आहे? GDP भाग आहे. तर हे तुम्ही काय केलं पाहिजे? लक्षात ठेवलं पाहिजे. सो पाहून घ्या कोणकोणत्या गोष्टी भारताच्या आहेत. म्हणजे सो पहिलाही पॉईंट, सगळ्याच पॉईंट महत्त्वाचे आहे. म्हणजे एखादा परकीय नागरिक आहे, तो भारतात येतोय, पहिला पॉईंट, आणि भारतात उत्पादन घेतोय किंवा सेवा देतोय, तरी तो भारताच्या काय आहे? GDP भाग आहे. दुसरं, 12 नॉटिकल माईलपर्यंत भारताची काय आहे? जिऑग्राफिकल टेरिटरी आहे. पण त्याच्याही पलीकडे 200 नॉटिकल माईलमध्ये आपण काय म्हणतो त्याला? एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन. इथून मिळवलेलं जे प्रोडक्ट आहे, खनिज तेल, ते भारताच्या GDP भाग असणार. दूतावास, ते पण भारताच्या GDP भाग असणार, जरी ते फॉरेन टेरिटरीमध्ये असले तरी. आणि जहाजं आणि विमानं हे जगभर उडत असतात, पण भारताचे जर ते विमानं आणि जहाज असतील तर त्याचं जे रेव्हेन्यू आहे किंवा त्यांनी कमावलेले जे पैसे आहे ते कशाचा भाग असणार? भारताच्या GDP. सो ह्या गोष्टी आहे ज्या भारताच्या GDP भाग आहे. तुम्ही एक्झामच्या दृष्टीने या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. डिटेलमध्ये आपण स्टडी करतोय, खूप जास्त इन डिटेल अभ्यास करतोय. वन टाइम आहे, परत मागं वळून पाहण्याची गरज नाही. पुढे जाऊया. आता कोणत्या गोष्टी असण्यापेक्षा कोणत्या गोष्टी नाही हे लक्षात ठेवू आपण. चला आता, हां, एखादा भारतीय व्यक्ती आहे, तो अमेरिकेत जाऊन उत्पादन घेतोय वस्तू आणि सेवांचं, मग ते भारताच्या GDP असणार का? नाही, ते कशाचा भाग असणार? अमेरिकेच्या GDP भाग असणार. कारण ते काय करतायत? परदेशात वस्तू तयार करतायत. ते निवासी कुठले आहेत मग? परदेशात जाऊन वस्तू तयार करतायत, तर ते परदेशातले निवासी झाले. भारताचे निवासी आहेत का? भारताचे सिटीजन आहे. निवासी कोणाचे आहे? अमेरिकेचे आहे. त्याच्यामुळं ते काय होणार नाही? GDP भाग नसणार. दुसरं, भारतातील, जसं आता आपण म्हटलं आपले परदेशात आहेत, बरोबर, आपले परदेशात आहेत, येते लक्षात, पण सेवा भारताला देत आहेत, म्हणून भारताच्या आर्थिक सीमेचा भाग बनतील ते. म्हणून आपण काय म्हटलो? भारताच्या GDP. पण याच्या उलट, आता एखादा अमेरिकेचा राजदूत भारताच्या सीमेअंतर्गत आहे, पण त्यानं जे कमावलेलं उत्पन्न आहे ते कोणाचा भाग असणार? अमेरिकेच्या GDP भाग असणार. ते काय असणार? परकीय राजदूत व त्यांचे ऑफिस हे भारताच्या GDP भाग असणार का? नाही, हे पण भारताच्या GDP भाग नसणार. यात वस्तूंची मध्यवर्ती किंमत विचारात न घेता त्यांचे अंतिम मूल्य विचारात घेतले जाते, हे पाहिलं आपण. आता काही लोक चोरी, स्मगलिंग, हवाला, काळा पैसा, येते लक्षात, या उत्पन्नाची नोंदच नसते. असं आहे का एखाद्यानं चोरी केली आणि त्याच्यावर टॅक्स भरला म्हणून? नाही. म्हणजे हे उत्पन्न मोजता येते का आपल्याला? नाही. जे उत्पन्न आपल्याला मोजताच येत नाही तर ते भारताच्या GDP भाग असेल का? नाही. म्हणून लक्षात ठेवा, चोरीमधून कमावलेलं उत्पन्न, स्मगलिंगमधून कमावलेलं उत्पन्न, त्यानंतर हवाला. हवाला म्हणजे काय असते? पहा, याचं रॅकेट्स असतात पहा हवाल्याचे. पंजाबमध्ये भरपूर रॅकेट्स आहेत हवाल्याचे. हवाला म्हणजे काय? समजा कसं असते हवाला सांगतो तुम्हाला मी. आता मला काय करायचं आहे, माझा पैसा जो आहे तो ब्लॅकचा व्हाईट करायचा आहे, किंवा मी काय केलेलं आहे, वाम मार्गाने पैसा कमावलाय, आणि माझ्या घरावर जर इनकेस धाड पडली तर तो सगळा पैसा सापडल, ते मला विचारतील कुठून कमावला, आणि मला जर रिझन देता आलं नाही मला ते जेलमध्ये टाकतील, येत्या लक्षामध्ये. म्हणून मी काय करणार, भारतामध्ये असा जो करप्ट मनी असतो, भ्रष्टाचार करून मिळवलेला पैसा, टॅक्स न भरून जमा केलेला पैसा, काळा पैसा ज्याला म्हणतो आपण, काळा पैसा म्हणजे कोणता पैसा? भ्रष्टाचारही नाही बरं का, काळा पैसा म्हणजे असा पैसा ज्याच्यावर तुम्ही टॅक्स भरत नाही, येते लक्षामध्ये. भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्टाचार, किंवा क्राईम मनी असतो, एखाद्याचा मर्डर वगैरे करून पण पैसे लोक कमावतात. मग हे पैसे रिस्की असते, म्हणजे भारतात स्वतःजवळ बाळगणं. म्हणून याच्यामध्ये काय असते की हे पैसे हवाला रॅकेटकडे दिले जातात. मी काय करणार मग? अमरावतीमध्येच एखाद्या हवाला रॅकेट एजंटला भेटणार. मग मी त्या एजंटला, आणि त्यांचं परफेक्ट नेटवर्क असते बरं का, फसवाफसवी नसते त्याच्यामध्ये. मग मी त्याला जाऊन भेटलो,
मग तो काय करतो, माझ्याकडून 1 कोटी रुपये घेतो, त्याच्यामध्ये काही छाटछूट व्यवहार होत नाही, कोटींमध्येच असतात. म्हणजे मी माझे 1 कोटी रुपये काय केले, त्याला देऊन टाकले, जे की काय आहे, सर्व करप्ट आहेत किंवा क्राईम मनी आहे. मी 1 कोटी त्याच्याजवळ देऊन दिले, येतं लक्षात. तो काय करतो, अमेरिकेत फोन लावतो. आता अमेरिकेमध्ये माझा एक मित्र असणार एक्स नावाचा, येतं लक्षात, मी त्याला फोन लावणार. किंवा रोहित नावाचा माझा मित्र आहे, मी त्याला फोन लावणार, अरे रोहित मी 1 कोटी दिले बरं का हवाला रॅकेटवाल्याला. मग हवाला रॅकेटवाला काय करणार, तिकडच्या त्याच्या एजंटला कॉल करणार अमेरिकेतल्या, अरे 1 कोटी रुपये मिळाले. मग तो अमेरिकेतला एजंट रोहितला भेटणार आणि त्यातले 20 लाख स्वतः ठेवून घेणार, कारण त्यांना त्याच्यातून 20 लाखाचा प्रॉफिट असतो, आणि 80 लाखाचं डॉलरमध्ये कन्वर्जन करून ते रोहितला देणार. आणि रोहित काय करणार मग फॉरेनमधून, येतं लक्षामध्ये, फॉरेनमध्ये मधून काय करणार रोहित, भारतातल्या एखाद्या कंपनीत पैसे इन्व्हेस्ट करणार, येतं लक्षामध्ये, ज्याला आपण काय म्हणतो फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. सो अशा प्रकारे काय असतो हा करप्ट मनी म्हणा, ब्लॅक मनी म्हणा किंवा क्राईम मनी म्हणा, ब्लॅकचा काय केला जातो, व्हाईट केला जातो. कारण भारतातले लोक थोडी चौकशी करणार आहे रोहितची, तू कुठून आणला पैसा म्हणून, कारण रोहित अमेरिकेमध्ये आहे. किंवा माझा एक मित्र आहे सॅम, तो अमेरिकेमध्ये आहे, त्याची थोडी चौकशी होऊ शकते. तो सर्व पैसा कुठं इन्व्हेस्ट करणार, भारतामध्ये, आणि त्यातून जो मिळणारा प्रॉफिट हे ते आहे तो सगळा मी घेत राहणार. हे कोणालाच माहीत नसणार की ती कंपनी सागर सरांची आहे म्हणून, सगळ्यांना वाटणार ती त्या सॅम किंवा रोहितची आहे म्हणून. सो अशा प्रकारे याला काय म्हणतात, रॅकेटला हवाला रॅकेट म्हणतात. काळा पैसा म्हणजे आत्ताच बोललो, काळा पैसा म्हणजे करप्ट मनी नाही बरं का. भ्रष्टाचार करून मिळवलेला पैसा म्हणजे काळा पैसा नाही, क्राईम करून मिळवलेला पैसा म्हणजे काळा पैसा नाही. काळा पैसा म्हणजे टॅक्स ज्याच्यावर आपण भरत नाही त्याला काय म्हणतो आपण, काळा पैसा म्हणतो. भारतात खूप मोठा प्रॉब्लेम आहे, खूप लोकांकडे काळा पैसा आहे. पॅरलल म्हणजे जेवढी इकॉनॉमी आहे तेवढाच काळा पैसा भारतामध्ये आहे, मॅक्झिमम नेत्यांकडे आहे. म्हणजे त्यानंतर सेकंड हँड वस्तू, याच्यामध्ये एकदा जर प्रोडक्शन झालं वस्तूंचं, त्याची जर एकदा नोंद झाली, म्हणजे माझ्याकडे एक पेन आहे त्याची नोंद झाली, 50 रुपयाचा पेन आहे, येतं लक्षामध्ये, त्याचं उत्पादन झालं भारतामध्ये, नोंद झाली, आणि तो पेन मी 20 रुपयाला विकला एखाद्याला, तर ते सेकंड हँडमधले जे 20 रुपये आहे ते परत परत मोजल्या जाणार का त्या ठिकाणी, नाही. सेकंड हँड वस्तू याच्यामध्ये मोजल्या जात नाही, ती वस्तू एकदाच मोजल्या जाते. तुम्ही जर सेकंड हँड विकत असाल तर ते पैसे मोजल्या जात नाही. पुढं जाऊया. मागील आर्थिक वर्षातील, म्हणजे मी काय म्हटलो होतो तिथं, याच आर्थिक वर्षातील ज्या आर्थिक एका आर्थिक वर्षामध्ये जे अंतिम मूल्य आहे वस्तू व सेवांचं देशांतर्गत, त्याला आपण काय म्हटलो होतो, GDP म्हटलो होतो. मग मागच्या आर्थिक वर्षातील वस्तू येणार का त्याच्यामध्ये, नाही येणार. हे पण नाही येणार, स्मगलिंग आणि याचा पैसा पण नाही येणार. पुढे जाऊया. कुठलीही वस्तू व सेवा न देता मिळवलेले उत्पन्न, येतं लक्षात, सर्वात महत्त्वाचं काय आहे, देशाचा GDP वाढला पाहिजे म्हणजे काय वाढलं पाहिजे, तर तिथं 2 गोष्टी आहेत. आता हे फार महत्वाचं आहे बरं का लक्षात घेणं. मला सांगा, देशाचा GDP वाढला पाहिजे म्हणजे काय वाढला पाहिजे, तुमच्या देशातल्या वस्तू सेवा वाढल्या पाहिजे की वस्तू सेवांच्या किमती वाढल्या पाहिजे. तर तुम्ही साहजिक म्हणणार, सर देशातल्या वस्तू आणि सेवा वाढल्या पाहिजे, किमती वाढले तर महागाई वाढ महागाई येऊन जाईल, ते तर घातकच आहे, म्हणजे जास्त महागाई जर वाढली तर. सो त्याच्यामुळं आपल्या देशातला काय वाढलं पाहिजे, वस्तू आणि सेवा, तर आपण खऱ्या अर्थानं देशाची वाढ होते आहे असं त्या ठिकाणी संबोधणार. पण आपण वस्तू आणि सेवा मोजतो कुठं, आपण वस्तू आणि सेवांची काय मोजतो, किंमत. मग कधी कधी काय घडू शकते की फक्त किमती वाढतात, फक्त काय होत असते, किमती वाढत असतात वस्तूच्या, मग आपल्याला असं वाटायला लागतं की बाबा किमती वाढल्या म्हणजे वस्तू आणि सेवाही वाढल्या असतील कदाचित, म्हणून आपण गैरसमज करून बसतो की देशाचा काय वाढतोय, GDP वाढतोय. जेव्हा की GDP न वाढता वस्तू आणि सेवा तेवढ्याच राहतात, फक्त त्याच्या काय वाढत असतात, किमती. मग ते धोकादायक आहे, मग ते काय आहे, धोकादायक आहे. म्हणून इथं कुठलीही वस्तू वा सेवा न देता मिळवलेले उत्पन्न, उदाहरणार्थ काय आहे याच्यामध्ये, भेट आहे, देणगी आहे, डोनेशन आहे. आता हे भेटमध्ये, भेट देतोय आपण एखाद्याला, एखाद्याला देणगी देतोय, एखाद्याला डोनेशन देतोय, एखाद्यावर दंड आकारतोय, तर याच्यामध्ये पैसे तर इन्वॉल्व आहेत, याच्यामध्ये पैशाची आवागमन होतंय, याच्यामध्ये पैशाची आवागमन होते आहे. रिअल GDP म्हणजे काय, खरा GDP म्हणजे काय हो तुमचा, खऱ्या अर्थानं तुम्ही GDP मोजताय म्हणजे तुम्ही काय मोजलं पाहिजे, वस्तू आणि सेवा मोजल्या पाहिजे. पण ह्या चारही प्रकारांमध्ये, भेटवस्तूंमध्ये, देणग्यांमध्ये, डोनेशनमध्ये, दंडमध्ये, याच्यामध्ये कुठलीही वस्तू किंवा सेवा निर्माणच होत नाही आहे. पैशाची देवाणघेवाण आहे, कोणाला तुम्ही दान देताय, देणगी देताय, डोनेशन देताय, दंड मारताय, त्यामध्ये पैसे इन्वॉल्व आहेत, पैशाचं आवागमन होत आहे, पण त्या पैशाच्या बदल्यामध्ये कुठलीच सेवा किंवा वस्तू तुम्हाला मिळत नाही आहे. मग वस्तू सेवा नाही तर मग GDP नाही. म्हणून ह्या ज्या गोष्टी आहे ह्या भारताच्या GDP भाग आहेत का, नाही आहेत. पुढं जाऊया आपण. कुठलाही मोबदला न घेता दिलेली सेवा, म्हणजे इथं काय आहे, वस्तू आणि सेवा आहे, म्हणजे हे जे आहे, आता बघा एकदा वाचून घेऊ आपण. कुठलीही मोबदला न देता दिलेली सेवा वा वस्तू, कुठलाही मोबदला न घेता, म्हणजे इथं वस्तू आणि सेवा आहे पण त्याला किंमतच नाही आहे.
म्हणजे इथं वस्तू आणि सेवा आहे, सेकंड केसमध्ये वस्तू आणि सेवा आहे, पण त्याला जर किंमतच नसेल तर मोजायचं कसं? त्याला इथं काय होतं, किंमत होती पण वस्तू आणि सेवा नव्हता पहिल्या केसमध्ये, आणि दुसऱ्या केसमध्ये वस्तू आणि सेवा आहे पण त्याला किंमत नाही आहे. फॉर एक्झाम्पल, मी माझ्या लहान भावाला हे सगळं शिकवलं किंवा मी एखाद्या लहान भावाला एखादा टॉपिक शिकवला तर मी त्याच्याकडून फीस घेणार आहे का? येतं लक्षात? मी काय केलेलं आहे त्याला बेनेवोलंट वेनी की बाबा ठीक आहे बाबा, म्हणजे ऑनररी बेसवर मी काय केलेलं आहे त्याला शिकवलेलं आहे की मी तुझ्याकडून काहीच घेणार नाही आहे, पण मी तुला काय करतो, ज्ञानदान करतो आहे. इथं सेवा उत्पन्न झालेली आहे पण त्या सेवेला किंमतच नाही आहे, मग मोजता येणार का ते आपल्याला? नाही. म्हणून अशा गोष्टी, म्हणजे मोठ्या भावाने लहान भावाला शिकवणे किंवा शेजाऱ्याला शिकवणे निःशुल्क बरं का, त्याच्याकडून पैसे घ्यायची नाही. केअर इकॉनॉमी म्हणजे आईने घरात दिलेली सेवा. असं कधी होते का, आईनं भांडे घासले आणि पप्पाला म्हटले दे 100 रुपये, कपडे धुतले आज 100 रुपये दे, आणि वडील पावती देणार परत 100 रुपये दिले तुला हे घे दुसऱ्या दिवशी पावती, असं असते का घरामध्ये? आई काय करत असते की कुठलेही पैसे न घेता सेवा देत असते, म्हणजे सेवा रोज उत्पन्न व्हायली आईची. आई रोज सेवा उत्पन्न करते आहे, येते लक्षामध्ये? पण त्याच्या बदल्यामध्ये त्याची काही किंमत आहे का? त्याला काही किंमत नाही आहे. येतं लक्षात? तुमचं घर पूर्ण आईच्या मेहनतीवर चालते. आई राबू शकते म्हणूनच वडील ऑफिसला जाऊ शकतात, तुम्ही शाळेत जाऊ शकता किंवा कॉलेजला जाऊ शकता, MPSC UPSC करू शकता, पण अर्थव्यवस्थेमध्ये आईनं जे केलेलं आहे त्याला केअर इकॉनॉमी म्हणतात. म्हणजे ती केअर इकॉनॉमी GDPचा भाग नाही, कारण त्याला किंमत नसते. आईनं केलेल्या गोष्टींना किंमत असते का? त्याला व्हॅल्यू असते, आणि ती व्हॅल्यू आपण दिली पाहिजे. किंमत नसते. किंमत म्हणजे तुम्हाला मार्केटमध्ये आणावं लागते. मित्र व्हॅल्युएबल असतात, किमती असतात का? नाही. किमतीसाठी तुम्हाला मार्केटमध्ये यावं लागते. येते लक्षात? आईचे प्रयत्न हे काय असतात? व्हॅल्युएबल. आता आहे ना ती मिस वर्ल्ड झालेली छिल्लर, तिला प्रश्न विचारला होता की सर्वात हायली पेड जॉब कोणता आहे जगामध्ये, तर तिनं उत्तर असे, इमोशनल मारण्यामध्ये भारतीय फार आघाडीवर असतात, तिने इमोशनल मारलं आईचा जॉब, की ज्याला काय नाही आहे, मूल्यच नाही आहे. येते लक्षात? सो अमूल्य आहे, कितीही पैसा दिला तर तिनं घेतलेली मेहनत जी आहे त्याचा मोबदला आपण कधीच देऊ शकत नाही. मात्र एक गोष्ट आहे ज्यानं आपण त्याला आईच्या या मेहनतीला मोबदला देऊ शकतो, पैशाच्या स्वरूपात तर देऊ शकत नाही, पण आईला आपण रिस्पेक्ट दिला पाहिजे, तिच्या कामाची दखल घेतली पाहिजे. तुम्ही एक दिवस जरी म्हटलं आई तू थकली आहेस का, तुझं डोकं दाबून देऊ का, पहा तिला कसं बरं वाटते, म्हणजे आईच्या ह्या मेहनतीचा आपण मोबदला देऊ शकतो, मान सन्मान देऊन, रिस्पेक्ट देऊन, तिला महत्त्व देऊन, ते पैशामध्ये देऊ शकतो का? नाही. GDP ही काय आहे? इकॉनॉमिकल टर्म आहे. पैसे नाही तर GDP नाही. म्हणून ती जरी GDPचा भाग नसली तरी मात्र आपण घरामध्ये अशा गोष्टी करू शकतो. आणि एकदा काय झालं होतं, माझी जी एक कलीग होती अकॅडमीमध्ये आपल्या सोशियॉलॉजी शिकवायची, अंकिता जयस्वाल त्यांचं नाव होतं. आता त्यांना इंटरव्ह्यूला क्वेश्चन विचारला होता, SBIच्या सध्या त्या मॅनेजर आहेत म्हणजे, सो त्यांना इंटरव्ह्यूला हा क्वेश्चन विचारला होता, SBIच्या इंटरव्ह्यूला विचारला होता. तसे त्यांनी UPSCच्या जवळपास 4 ते 5 मेन्स दिलेले आहेत त्या ठिकाणी, तर त्यांना तो प्रश्न विचारला होता की तुम्ही हाऊसवाईफ आईला टाकण्याऐवजी तिथं होममेकर टाकलेलं आहे. ॲक्च्युली हाऊस आणि होममध्ये पण फरक आहे बरं का. स्वतःचं असते ते होम असते, जसं आहे ना ते स्वतःचा पिंट्या दुसऱ्याचं कार्ट समथिंग काहीतरी असते ना ते, सो त्यामध्ये त्या टाईपमध्ये आहे हाऊस आणि होम. होम म्हणजे स्वतःचं असते, दुसऱ्याचं हाऊस असते, येतं लक्षामध्ये? सो हाऊस ही आर्किटेक्चरल टर्म आहे, होम म्हणजे काय, थोडीशी इमोशनल टर्म आहे. तर तिनं शब्द वापरला होता होममेकर. होममेकर, तिला विचारलं की तू होममेकर का शब्द वापरला जेव्हा की बाकी लोक हाऊसवाईफ टाकतात, तर तिचं असं म्हणणं होतं की जेव्हा मी माझ्या आईला हाऊसवाईफ म्हणतो तेव्हा असं त्याच्यावरून प्रतीत होते, म्हणजे त्या शब्दावरून प्रतीत होते की आधीपासून आपली मेल डॉमिनेटेड सोसायटी राहिलेली आहे, पुरुष प्रधान समाज राहिलेला आहे आपला, तर मग त्याच्यामध्ये स्त्रियांचं ते कर्तव्यच आहे घरचं सगळं करणं, म्हणजे त्याच्यात ती काही वेगळं करत नाही आहे, असा त्यातून अर्थ निघतो, म्हणजे की ती काय आहे, हाऊसवाईफ आहे. पण जेव्हा मी तिला होममेकर म्हणतो तर त्याचा अर्थ असा होतो की अशी व्यक्ती जी बाहेर जॉब न करता तिनं आपलं जीवन काय केलेलं आहे, स्वतःच्या घराला मेंटेन करण्यासाठी समर्पित केलेलं आहे, तोही एक प्रकारचा जॉब आहे, पण असा जॉब जो अनपेड आहे, पण त्याच्या बदल्यात आपण काय करतोय, तिला रिस्पेक्ट देतोय, हा शब्द आहे. म्हणजे ॲक्च्युली हाऊसवाईफ आणि होममेकर सारखे शब्द आहे, पण होममेकर म्हणजे काय, सो आय एम रेकग्नायझिंग हर एफर्ट्स, म्हणजे घराला मेंटेन ठेवण्याचे जे एफर्ट्स आहे. म्हणून आईसाठी इथून पुढं हाऊसवाईफ वापरण्याऐवजी शब्द काय वापरला पाहिजे आता, कारण तुम्ही इकॉनॉमिक अँगलनी आईकडे पाहणार आहे, तर तिला काय वापरला पाहिजे, होममेकर हा शब्द वापरला पाहिजे. पुढं जाऊया आपण. सो ती गोष्ट आहे, हे तर आपण डिस्कस केलेलं आहे, मागील वर्षात ज्या उत्पादित झालेल्या वस्तू व सेवा आहेत त्या तुमच्या यावर्षीच्या GDPमध्ये येत नाही. आता हा एक शब्द आहे, हा मला श्रीराम IAS मध्ये सापडला होता, इन्व्हेंटरीज. आता इन्व्हेंटरी काय असते पहा, भरपूरदा असं होते की काही वस्तूंचं प्रोडक्शन या वर्षामध्ये होते परंतु यावर्षी त्या वस्तूला भावच नसतो, प्रोडक्शन झालेलं आहे पण त्या कंपनीतच पडू नये, का, कारण त्यांना भाव नाही, म्हणून तो व्यापारी काय करतो, त्याला दुसऱ्या वर्षामध्ये विकतो, येतं लक्षात? परंतु गोष्ट अशी आहे की जेव्हा आपण GDP मोजतो तेव्हा वस्तूचं सेलिंग मोजल्या जात नाही,
म्हणजे वस्तू विकल्या चालली की नाही हेचं घेणं देणं नाही आहे जीडीपीला. जीडीपीला कशाचं घेणं देणं आहे? उत्पादनाचं. आणि तिचं उत्पादन याच वर्षात झालं, जरी सेलिंग पुढच्या वर्षात होत असली तरी, म्हणजे विक्री पुढच्या वर्षात झाली मात्र उत्पादन या वर्षात झालं, म्हणून ते या वर्षीच्या जीडीपीचा भाग असणार. आणि जर असं झालं की मागच्या वर्षामध्ये तिचं उत्पादन झालं होतं आणि या वर्षात विकली गेली ती वस्तू, तर ते जीडीपीचा भाग असणार मागच्या वर्षाच्या. त्याला काय म्हणणार आपण? इन्व्हेंटरीज. येते लक्षामध्ये? सो आता आपण इन डिटेल ह्या सगळ्या गोष्टी काय केलेल्या आहेत त्या ठिकाणी डिस्कस केलेल्या आहे. आपण आता पुढे जाऊया. सुंदर पार्ट आहे, समजून उमजून केला टप्प्याटप्प्याने घाई न करता, हळूहळू जर पुढे गेले तर सगळं काय राहते ऑटोमॅटिक लक्षात राहते. आता जी डी पीचं मापनाचे महत्व काय मिळते आउटपुट जी डी पीवरून, हे फार महत्वाचं आहे बरं का एक्झामच्या दृष्टीनं. जी डी पी देशाची अंतर्गत शक्ती दाखवते. जी डी पी का दाखवते? तुमच्या देशाची अंतर्गत शक्ती दाखवते. कारण सीमा अंतर्गत सेवा आणि वस्तूंचं उत्पादन, फॉरेनमधल्या सेवा आणि वस्तूंचं उत्पादन येते का या ठिकाणी? नाही. त्याच्यामुळं ते काय आहे? देशाच्या अंतर्गत वस्तू आणि सेवाचं उत्पादन झाल्यामुळं त्याला देशांतर्गत शक्ती आपण काय म्हणतो? जी डी पी दाखवू शकतो. आणि याच कारणामुळे, कारण अंतर्गत शक्तीच महत्त्वाची आहे, आणि याच कारणामुळे आपल्याला असं पाहायला मिळतंय त्या ठिकाणी की जे मोठ्या मोठ्या वर्ल्ड बँक आहे, IMF सारख्या संस्था ज्या आहे, जेव्हा दोन इकॉनॉमीचं कम्पॅरिझन करतात तेव्हा त्या काय करतात? जी डी पी विचारात घेतात. त्याचं रिझन काय आहे? कारण जी डी पी काय दाखवतो? तुम्हाला अंतर्गत शक्ती दाखवतो. येते लक्षात? अर्थव्यवस्थेची तुलना जी डी पी वरून केल्या जाते, म्हणून जी डी पी मापनाला काय आहे? महत्व. परंतु जी डी पी ही एक संख्यात्मक टर्म आहे. पहा, दोन असतात, संख्यात्मक आणि गुणात्मक. संख्यात्मक म्हणजे काय आहे? की तुमच्या देशातल्या वस्तू किती वाढल्या आहेत किंवा सेवा किती वाढलेल्या आहेत हे आपण त्याच्यामध्ये मोजतो. मात्र लोकांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग किती वाढलं हे मोजतो का आपण त्याच्यामध्ये? किती गरिबांना त्याचा प्रॉफिट होतोय, किती किती रोजगार निर्मिती होते आहे येते लक्षामध्ये, किंवा त्याच्यामुळे इन्व्हायरमेंटची किती हानी झाली, ह्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये मोजतो का GDP मध्ये? नाही. जेव्हा आपण लोकांप्रती किंवा लोकांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग किती सुधारलं ह्या गोष्टी विचारात घेतो, त्यांचं दारिद्र्य विचारात घेतो, बेरोजगारी विचारात घेतो, आरोग्य विचारात घेतो, शिक्षण विचारात घेतो, तेव्हा त्याला म्हणतात गुणात्मक आकलन. तेव्हा काय म्हणतो आपण? अर्थव्यवस्थेचं गुणात्मक आकलन. GDP मुळे गुणात्मक आकलन होत नाही. माणसाला फॅसिलिटी किती मिळाल्या ह्याचं आकलन होत नाही, म्हणून ती काय आहे? संख्यात्मक टर्म आहे. येते लक्षामध्ये? पुढे जाऊया आपण. आता पहा, GVA. आता ते पुस्तक आहे देसले सरांचं की दीपस्तंभ पब्लिकेशनचं, जिकडे तिकडे GVA सगळीकडे GVAs दिलेलं आहे. मग खूप सारं त्यांनी GVAs करून टाकलं आहे पुस्तकामध्ये. पोरं एकदम कन्फ्यूज होऊन जातात, म्हणजे सुरुवातीला ज्यानं पुस्तक हातात घेतलं ते तर फेकूनच दिली, इकॉनॉमिक्स मी करतच नाही भाई, दुसरा ऑप्शन शोधू की काय ह्याला किंवा पर्याय शोधू का असा विचार करायला लागतात म्हणजे विद्यार्थी. ॲक्च्युली GVA म्हणजे काही, म्हणजे खूप अवघड टर्म नाही आहे, फार सोपी आहे. नाव आहे ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन. GVA म्हणजे काय? ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन. मराठी म्हणजे काय? ढोबळ मूल्यवर्धन. ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन म्हणजे काय? एखाद्या गोष्टीमध्ये आपण काय करतो? व्हॅल्यू ॲड करत चालतो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही कॉटन घेतला किंवा तुम्ही हां आपण एक्झाम्पल घेऊ. समजा तुम्ही कॉटन घेतला, इथं दिलेलं आहे तो कॉटन $1 आहे, येते लक्षामध्ये. त्याच्यानंतर त्याच्यापासून काय तयार झालेला आहे? कपडा तयार झाला आहे. तो कपडा एकूण आहे $5. किती डॉलरचा आहे? $5 कॉटन आहे. ह्याच कॉटनपासून हा कपडा तयार झाला $5. त्याच्यानंतर यांनी $12 शर्ट म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? $12 शर्ट. आणि $20 काय म्हटलेलं आहे? त्या शर्टाची विक्री. बघा, शेतामध्ये कापूस एक याचा काय झालेला आहे? $1 झालेला आहे, म्हणजे $1 तो कापूस आहे याच्यानुसार. बरं, ह्या डायग्रामला मी एक्सप्लेन करतोय तुम्हाला. आता त्याला जेव्हा त्याच्यापासून इथं मिलमध्ये त्याच्यापासून कापड तयार झालं, कापड हा आहे कापूस, हे आहे शर्ट, आणि ह्या शर्टाची विक्री, ह्या शर्टाची विक्री. आता कापूस आहे त्याच्यापासून शर्ट तयार झालं, म्हणजे कापूस आहे त्याच्यापासून कापड तयार झालं, म्हणजे कापडामध्ये काय असणार आहे? हो, कापूस इन्वॉल्व्ह असणार आहे. कापूस $1 आहे, मग व्हॅल्यू ॲडिशन किती झाली? $4 व्हॅल्यू ॲडिशन झाली. व्हॅल्यू ॲडिशन, जरी कापड $5 असलं तर कापूस तर आपण ऑलरेडी मोजलेला ना $1, त्याचं उत्पादन झालेलं आहे म्हणून, येते लक्षामध्ये. म्हणून व्हॅल्यू ॲडिशन कितीचं झालं? $4. आता हे $4 आणि हे कापसाचा $1 हे कशामध्ये इन्वॉल्व्ह आहेत? तुमच्या शर्टामध्ये. म्हणजे इथं फक्त व्हॅल्यू ॲडिशन किती झालेलं आहे? $60 काय झालेलं आहे? व्हॅल्यू ॲडिशन झालेलं आहे. आणि इथं काय पाहायला मिळते की विक्री, जरी आता हे किती तुमचं हे किती टोटल आपण म्हटलं $12 आणि जवळपास $8 इथं काय झालेलं आहे? त्याची विक्री $8 झाली आहे, सॉरी म्हणजे याच्यामध्ये विक्री त्याची $20 झाली, म्हणजे याच्यामध्ये ॲड किती झालेले आहे?
$8 म्हणजे एक्स्ट्रा $12 सोबत $8 काय घेतलेले आहे विक्री करणाऱ्यांनी एक्स्ट्रा घेतले म्हणजे तो प्रॉफिट कमावलेला आहे किती $8 आता आपण जेव्हा मोजणार तेव्हा कॉटनचा $1 मोजणार शर्टामध्ये तो $1 परत मोजण्याची गरज आहे का नाही हा जांभळा कलर नाही आला पाहिजे म्हणून व्हॅल्यू ॲडिशन किती असणार फक्त $4 असणार तसं शर्टामध्ये कापूस पण इन्वॉल्व आहे परत मोजण्याची गरज नाही त्याच्यानंतर कापड पण इन्वॉल्व आहे शर्टामध्ये ते मोजण्याची गरज नाही व्हॅल्यू ॲडिशन कितीचं झालं $7 मग तेच मोजायचं GDP मोजत असताना तसंच परत विक्री करणाऱ्या माणसामध्ये जो शर्ट विकल्या चाललेला आहे त्याच्यामध्ये कापूस इन्वॉल्व आहे परत मोजण्याची गरज नाही आहे डबल मोजण्याची गरज नाही आहे त्या इंटरमिडिएटरी आहे त्यानंतर त्याच्यामध्ये कापड पण इन्वॉल्व आहे कापूस इन्वॉल्व आहे कापड इन्वॉल्व आहे शर्ट पण इन्वॉल्व आहे तेही मोजण्याची गरज नाही मग मोजताना काय तर विक्री करणाऱ्याचा प्रॉफिट तो किती आहे $8 कारण ती सेवा आहे विकणे म्हणजे काय आहे सेवाचा एक प्रकारची सो $8 त्यानं काय केलेलं आहे एक्स्ट्रा घेऊन विकलेलं आहे म्हणजे मोजत असताना हे प्रत्येक स्टेजला हे जे ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन होते $1 नंतर $4 त्याच्यामध्ये परत व्हॅल्यू ॲडिशन झालं $7 याच्यामध्ये विक्री करणाऱ्याने परत $8 व्हॅल्यू ॲडिशन केला तर मोजत असताना GDP फक्त हे व्हॅल्यू ॲडिशन विचारात घेतल्या जाते त्या व्हॅल्यू ॲडिशनला काय म्हणतो आपण ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन मराठीमध्ये ढोबळ मूल्यवर्धन येते लक्षामध्ये सो GDP मोजत असताना तो GVA मेथडनी मोजला जातो म्हणजे फक्त मूल्यवर्धन विचारात घेतल्या जाते येते लक्षामध्ये म्हणजे जर आपण असं म्हटलं की ₹1 आपण गहू आणला त्याच्यापासून ₹10 म्हणजे पीठ तयार केलं तर पीठ किती ₹10 आहे तर व्हॅल्यू ॲडिशन किती झालं गव्हामध्ये ₹1 ₹9 व्हॅल्यू ॲडिशन झालं त्याच्यापासून आपण पिझ्झा बनवला त्या गव्हापासून आणि तो विकला आपण ₹100 म्हणजे याच्यामध्ये ₹90 काय झालेलं आहे त्या ठिकाणी व्हॅल्यू ॲडिशन मग मोजत असताना GDP ₹1 मोजायचा ₹9 मोजायचे फक्त व्हॅल्यू ॲडिशन मोजायचं बरं का त्याची कॉस्ट नाही मोजायची किंवा मग फायनल कॉस्ट किती आहे त्याची ₹100 आहे तर ₹100 घेण्याऐवजी काय करायचं त्याचे ₹90 मोजायचे याला काय म्हणतो आपण ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन याला काय म्हणतो आपण ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन किंवा त्याला सोपा पर्याय आहे फक्त पिझ्याची किंमत विचारात घ्यायची त्यातलं पीठ येते लक्षामध्ये आणि गहू विचारात घ्यायचा नाही ₹100 एकूण एकच आहे म्हणजे येते लक्षात एक तर फायनल व्हॅल्यू विचारात घ्या किंवा फक्त ग्रॉस ॲडिशन व्हॅल्यू ॲडिशन विचारात घ्या येते लक्षात दोन्ही काय कन्सेप्ट सेम टू सेम आहे येते लक्षामध्ये सो त्याला काय म्हणतो आपण ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन बघा किती सोपी टर्म आहे काय अवघड आहे त्याच्यामध्ये प्रत्येक स्टेजला काय करत चालायचं व्हॅल्यू ॲडिशन मोजत चालायचं यालाच काय म्हणतो आपण ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन काय गरज आहे त्याला म्हणजे एवढं कन्सेप्च्युअली ताणण्याची किंवा हे पूर्ण पुस्तक त्यानं भरून टाकण्याची GVA जिकडं तिकडं काहीच नाही म्हणजे अतिशय सोपी टर्म आहे येतं लक्षामध्ये पुढे जाऊया आपण आता आपल्याला काय करायचं आहे आपण हे सगळं लर्न केलं त्या ठिकाणी हे सगळं लर्न केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे आता GDPशी संबंधित भरपूर साऱ्या टर्मिनॉलॉजी आपल्याला पुस्तकात दिलेल्या आहे येते लक्षामध्ये GDP मापण्याच्या 3 पद्धती आहे त्याच्यामध्ये एक आहे उत्पन्न पद्धत एक आहे उत्पाद पद्धत एक आहे खर्च पद्धत सो त्या 3 त्याच्यामध्ये येणार आधारभूत वर्ष येते लक्षामध्ये सो प्रत्येक वर्षी काय होत चालल्या वस्तूच्या किमती वाढत चालल्या आहे कधी कधी वस्तू आणि सेवांचं प्रोडक्शन वाढण्याऐवजी किमतीच वाढून जातात मग तो जो फॅक्टर आहे तो कसा निगेट करायचा तर त्यासाठी आधारभूत वर्ष संकल्पना आहे त्याच्यावर त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या रिअल GDP आणि नॉमिनल GDP ह्या महत्त्वपूर्ण संकल्पना आहे घटक मूल्य किंमत म्हणजे प्रत्येक वस्तूला एक किंमत असते ती जेव्हा फॅक्टरीत असते त्याची किंमत कमी असते ना त्याला आपण घटक मूल्य किंमत म्हणतो त्याच्यावर फॅक्टरीच्या आतमध्ये टॅक्स लागली की त्याला मूळ किंमत म्हणतात मार्केटमध्ये आली की त्याला बाजार किंमत म्हणतात GDP डिफ्लेटरनी महागाई मोजल्या जाते बेस्ट प्रोडक्ट आहे ते महागाई मोजण्याचं ग्रॉस जे आहे त्याला ढोबळ म्हणतात नेटला निव्वळ म्हणतात मग हे ग्रॉस आणि नेटमध्ये काय फरक आहे त्यानंतर GDPची आकडेवारी जे तुम्ही जसं फॅक्च्युअल सुरुवातीला राष्ट्रीय उत्पन्नाबद्दल पाहिलं तशी GDPची आकडेवारी आहे मग आपल्याला अमेरिका ब्रिटन ह्या देशासोबत आपल्याला त्याला काय करायचं आहे कम्पेअर करायचं आहे सो हा सगळा जो पोर्शन आहे हा आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करू धन्यवाद